शेष देव महादेव नमन तुमका सगळ्यांक संस्थेन योगदान दिला पण आम्ही हंगासर बसिल्ले जे आसात तांच्या कडल्यान तुमका सगळ्यांक परतून एकदां देवता. सगळ्यांत पयलीं म्हाका खूब खोस जाता की शांतादुर्गा कला मंच मासोर्डे जे आसा ते सातत्यान वेगवेगळे उपक्रम राबयतात आणि तातूंतलो सगळ्यांत महत्वाचो तांचो उपक्रम खंयचो आसत. सगळेच उपक्रम महत्वाचे पण फाटली कितलीशी वर्सां म्हाका दिसता हांव तरी जाणा ती 10 वर्सां परस चड जाली आसतली 10-11 वर्सां ते लोककला उत्सव मनयतात. आणि हो जो लोककला महोत्सव मनयतात हो कित्याक मनयतात काय हो जेन्ना विषय येता तेन्ना वेगवेगळे विचार तातूंतल्यान दिसता. एक तर नवे कलाकार जे आसात तांकां संद दिवची, दुसरे नवे तांच्या भितर जी क्रियाशीलता आसा ती क्रियाशीलता फुडें येवची, नवी नवी भुरगीं फुडें येवची, ह्या उद्देशान ते हो महोत्सव सुरू चलयतात. आणि तिसरी महत्वाची गजाल म्हाका जी दिसता ती तांकां हुस्को दिसता काय कितें, आमच्यो ज्यो लोककला आसात त्यो हळूहळू काळाच्या पड्ड्या आड बी वयतल्यो काय कितें हो भय ह्या जाळवणदारांक दिसता. आणि तातूंतल्यान तांच्यांनी हो जो लोककला महोत्सव आसा तो आयोजित केला अशें धरूंक काय हरकत ना. आयच्या ह्या चर्चासत्राक म्हाका दिसता पयलें चर्चासत्र जाल्लें नको हांव चर्चासत्र म्हणून म्हाका दिसता मासोड्ड्यान हें लोककले वयलें पयलें चर्चासत्र आसता. देखून शांतादुर्गा कला मंचाचे जे सगळे वांगडी आसात त्या सगळ्या वांगड्यांक हांव मना काळजांच्यान देव बरें करूं म्हणटा की कारण अशी तरेची चर्चासत्रां जी आसात ती आयज गांवां गांवांनी जावपाची गरज आसा. ह्या चर्चासत्रांतल्यान आमकां लोककले कडेन पळोवपाची एक वेगळी नदर मेळटा, एक वेगळो विचार मेळटा. आणि हो विचार घेऊन त्यांच्यानी हे जे कला चर्चासत्र आयोजित केलं देखून त्यांना परतून एकदा देव बरे करू असे म्हणतात. या चर्चासत्रात माझ्या वांगडा असत गोयचो ज्येष्ठ लोककला अभ्यासक ज्यांच्यानी लोककलेच्या मळा आपले असे एक वेगळे नाव प्रस्थापित केलं. गोयात जे काय आयचे घडीक लोककलेचे अभ्यासक म्हणून ज्यांच्याकडे पळयतात तातूंत प्राध्यापिका पौर्णिमा केरकर हांचे नाव म्हाका दिसता आयचे घडेक तरी बरेच वयर आसा, एक नंबराक आसा अशें म्हटले जाल्यार चुकीचे ठरचे ना. सो त्यो आमच्या बरोबर आसात, तांचे विचार आमी ह्या संदर्भान आयकतले. ताच्या उपरांत सिनियरिटीन येता हांव थोडोसो. दुसरी ताच्या फाटल्यान नंबर लागता ते बाय सरोजनी गांवस गांवकर, त्या पयली गांवकर मागीर गांवस, हा गांवस गांवकर सरोजनी गांव ताच्या ल्हानपणा पासून वळखता. ताचे एक वैशिश्ट म्हणल्यार ताणें लोककलेचो अभ्यास जो सुरू केलो तो आपल्या घरांतल्यान केलो. भायर असो लोककलेच्या मळार मागीर ते भायर पावले पूण सुरवेचो अभ्यास जो आसा तो म्हाका दिसता ताच्या घरांतल्यान सुरू जालो, आई कडल्यान आनी आजये कडल्यान, चड करून आजये कडल्यान. देखून ताचे विचार ह्या लोककले संबंदान कितें आसा हें आमकां आयज आयकुपाचें आसा. ताच्या उपरांत लोककलेच्या मळार आतां नवीन काम करपाक सुरू केल्ली आमचे मदीं शिक्षिका आसात बाय भाग्यरेखा गांवस, ते आमचे सत्तर इतलेंच. ते ह्या लोककला कडेन खंयचे दृश्टीन पळयता, लोककला काल आयज आणि फाल्यां हो जो हुस्को आसा किंवां ताचें जें स्वरूप आसा ह्या स्वरुपाचेर आमकां सगळ्यांक उलोवपाचें आसा. चवथें जें ह्या चर्चासत्रांत वांटो घेतलें तें मासोड्डेची सून बाय गौतमी चोरलेकर. हांव गौतमीक फाटली 10-12 वर्सां वळखतां, ते एक कवयित्री म्हणून, पूण हालीं हालीं ताची एक वेगळी वळख जावपाक लागल्या ती म्हणल्यार लोककलेचे अभ्यासक म्हणून. अभ्यासक अभ्यास करप ही वेगळी गजाल, प्रत्यक्ष कलाकार म्हणून फुगडी घालप, कलाकार म्हणून एखादी कला सादर करप हें वेगळें,
पण ते कलेकडे अभ्यासक म्हणून पळोवपाची दृष्टी जी आसा ती दृष्टी म्हाका हाली हाली गौतमी कडे दिसूंक लागल्या. त्या गौतमीचे विचार आम्ही हांगासर ऐकतले. आयच्या या चर्चा सत्राचो विषय जो आसा त्यो लोककला काल आयज आणि फाल्यां. काल लोककला आमच्यो पयली साकून आसात. तातूंत हांव आनी एक उल्लेख करता मुद्दाम, शांतादुर्गा कला मंच आयज जर अशे तरेचो वावर करता जाल्यार ताज्या फाटल्यान कोण तरी खंबीरपणान उबो रावचो पडटा. उदाहरण हांव उल्लेख करूंक सोदतालो तो पूण विसरलो. एक खंबीरपणान कोणे तरी फाटल्यान उबे रावचे पडटा. आनी तशीच एक व्यक्ती, एक संस्था ह्या शांतादुर्गा कला मंचाच्या फाटल्यान उबी आसा. ती म्हटल्यार नेहरू युवा केंद्र पणजी. आणि तांचे जे मुखेल व्यक्ती असतात किंवा त्यांच्या फाटल्यान या कला मंचात मार्गदर्शन करपी असतात ते म्हणजे इश्ट कालिदास बाब घाटवळ हंगासर असतात. तुमकां ह्या माचये वयल्यान हांव येवकारतां. तशेंच म्हाका दिसता सगळे कलाकार असतात, लोक कलाकार असतात. आमी आता ह्या चर्चेतल्यान जे काय विषय निर्माण विचार येतले ते विचार आमकां घरा घेवन वचूंक जाय. आमकांय ताचे थोडोसो विचार करूंक जाय. कलाकार म्हणून करूंक जाय, अभ्यासक म्हणून करूंक जाय आनी प्रेक्षक म्हणूनय करूंक जाय. आनी एक सगळ्यांत म्हत्वाचे की चारय म्हज्या ह्या सायडीन दोन अस्तुऱ्यो आसात, हे सायडीन दोन अस्तुऱ्यो आसात. सो म्हाका कमी उलोवंक जाय. सो हांव पयलींच उलयलां. चर्चा सत्राक सुरू करया ज्युनियर अभ्यासका कडल्यान. बाय गौतमी चोलेकर, तुज्या खातीर आमी 6 मिनटां दितात, वाडलेंच जाल्यार 7वें मिनीट तेज्या फुडें वचूं. बाय गौतमी चोलेकरान आपले विचार हांगासर मांडचे. नमस्कार. पूर्वाश्रमीची मी कुमारी गौतमी गोपाळ चोरलेकर आणि आताची सौभाग्यवती गौतमी विठ्ठल गावस आपणा सर्वांना नमस्कार करून आपल्या ग्रामदेवतेला महादेवाला या सर्व दैवतांना नमस्कार करून मी माझा जो विषय आहे तो मांडण्याचा प्रयत्न करते. खरं तर इथे विषय मांडणं म्हणजेच लहान तोंडी मोठा घास आणि त्यामुळे प्रस्तावना वगैरे आणि मिनिटही साथ असल्यामुळे कुठलीही प्रस्तावना न करता ओळख न देता मी विषयाला सुरुवात करते. सर्व मान्यवरांची अनुमती घेऊनच काल इथे ओव्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. त्या ओव्याच्या कार्यक्रमात एक जे ओव्या गायल्या त्यामध्ये एक ओवी होती, चंदनाचा निजाड असा तिरकस कापू नये, तिरकस कापू नये, मूर्खा माणसा अस्तुरेक शेळू नये, अशी अस्तुरेक शेळू नये. म्हणजे विचार किती डीप आहे, किती खोल आहे तो बघा. चंदनाचं झाड त्याला तिरकस म्हणजे त्याला अचानक असं कापून नाही टाकायचं, त्या चंदनाला काहीतरी महत्व आहे, दैवी महत्व आहे. आणि अगदीच त्याप्रमाणे आपलं घर चालवणारी आपली अस्तुरी, आपली नारी, तिलाही विनाकारण छोडू नये. तर असा जो विचार आहे हा फार 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 पूर्वीपासून आपल्या समाजात रुजत आलेला आहे. कोणत्याही प्रकारचं त्या माणसांकडे कोणत्याही प्रकारची साक्षरता नव्हती असं आपल्या मतानुसार. आपण साक्षरता म्हणजे लिहायला वाचायला ज्यांना येतं ते साक्षर असं म्हणतो, पण त्यांच्याकडे असं कुठलंही फॉर्मल एज्युकेशन नव्हतं. पण तरीही विचार किती खोल होते त्यांचे बघा. आता आपण स्त्री स्वातंत्र्य किंवा आपल्या ज्या हक्क, स्त्री हक्क याच्यासाठी आपण भरपूर मांडतो, पण हे विचार लोककलातून लोकगीतामधून कधीच मांडलेले आहेत. आणि जो कोणी अशा प्रकारचा छळ करतो त्याच्या पाठीवरही तेव्हाच धपाटा पडलेलाही आहे. तर अशी ही आपली लोककला जी काळानुरूप बदलत आहे, बदलत आहे, बदलत आहे. आज हा मासवर्डेचा गाव आपण इथे बघत आहोत की अत्यंत सुंदर सुंदर घरे दोन्ही बाजूंनी आपल्याला दिसून येत आहेत. ह्या गावाची भौगोलिक मांडणी जर आपण बघितली तर इथे वेळसाची जी नदी आहे, महादेवीचाच एक भाग आहे,
ती नदी आणि दाभोसची नदी अशा दोन नद्या या गावाच्या दोन्ही बाजूने वाहतात आणि मधोमध हा गाव वसलेला आहे आणि त्यामुळे इथे जवळच नदीचा संगम आहे. आणि आपल्या हिंदू धर्मात ज्या ज्या ठिकाणी संगम आहे ती ती स्थळं अति पवित्र मानलेली आहेत, त्यामुळे ही पवित्र अशी भूमी आहे. ह्या गावात दिसून येणारे सुंदर घरे, पण पूर्वी ह्या गावात जी परिस्थिती होती, जी घरं होती आणि जे जीवन होतं ते फार फार वेगळं होतं. एक सून म्हणून ह्या गावाबद्दल मला बोलताना खूप अभिमान वाटतं आणि हा बदल त्या गावाचंही काळानुरूप जर आपण वर्णन केलं तर आपल्याला दिसून येईल की लोककलेत आणि माणसाच्या लोक म्हणजे लोकजीवनातही फरक पडत आहे. आम्ही लहान असताना मला आठवतं की वेगवेगळ्या गोष्टी, साध्या सोप्या गोष्टी, घरात तू बाहेरून घरात आलं की पायावर पाणी घेतल्याशिवाय आत यायचं नाही, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतल्याशिवाय, हात आणि पाय दोन्ही स्वच्छ धुतल्याशिवाय बसायचं नाही जेवायला, त्या जेवणापूर्वी झाडू मारून घ्यायचा म्हणजे झाडू केर काढायचा सगळा, त्यानंतर व्यवस्थित पाट मांडूनच बसायचं, कुठेही टीव्हीच्या समोर वगैरे घेऊन ताटं नाही बसायची, त्यानंतर जेवण झाल्यावर तिथे सारवायचं, पाणी लावून ती जागा स्वच्छ करून घ्यायची कारण मातीची जागा असायची. तर ह्या सगळ्या लोकरीती आहेत ज्या आज काही ठिकाणी आपल्याला दिसून येतात, काही ठिकाणी जवळपास लुप्तच पोचलेल्या आहेत कारण डायनिंग टेबलची जी काय म्हणतात ते डायनिंग पद्धत आली, संस्कृत आलेली आहे, जरा जरा कुठे कुठे वेस्टर्नायझेशनकडे आपण वळत आहोत. त्यानंतर वेगवेगळ्या रीतीभाती, एखादी स्त्री आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी, आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी जेव्हा ती बाय म्हणजे तयार व्हायची त्यावेळी त्या स्त्रीकडे एक शालीनता असायची, ज्या पद्धतीने ती तयार व्हायची, ज्या पद्धतीने ती वावरायची, असं नाही की तिचं सौंदर्य कुठेच कमी पडत नव्हतं. अजूनही फार 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 पूर्वी काढलेलं एक चित्र तुम्ही सगळ्यांनी कदाचित बघितलं असेल, चांगल्या सुंदर नऊवारी साडीत एक दिवा घेऊन उभी असलेली एक स्त्री, तिच्याकडे कितीतरी वेळ बघावं असं वाटतं. तिने कुठल्याही प्रकारचा मेकअप, कुठल्याही प्रकारचं आधुनिक प्रसाधन वापरलं नव्हतं, पण ती राहण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीला पाहूनच स्त्रीबद्दलचा एक आदर जो आहे तो नकळतच असा आपल्या मनात भरून यायचा की तिच्याबद्दलचा आदर वाढायचा. मुलांमध्ये संस्कार जे आहेत ते लहानपणापासूनच रुजवले जायचे आणि हे सगळं कशामुळे व्हायचं तर लोकसंस्कृतीमुळे. एखाद्या दिवशी एखादा म्हाळ असायचा, त्यावेळी त्या गावातील म्हाळ जरी सगळ्यांच्या जेवणासाठी असला तर आपण गेलेल्या आपल्या व्यक्तीची आठवण म्हणून असायची ती, आणि त्यावेळी सगळे लोक त्या घरी जायचे, त्यांच्याशी बोलायचे, आपल्या नसलेल्या व्यक्तीबद्दलची आठवण ते काढायचे. तर ह्या संस्कृती कुठे कुठे लुप्त होऊन जर सोसायटीमध्ये आपण एकरूपता असायची ती कमी होऊन माणूस न्यूक्लिअर होत चाललेला आहे, म्हणजे एक तमी बरा माझं काम बरं, म्हणजे कुठेतरी लोकसंस्कृती ह्या सगळ्या लोकसंस्कृती परंपरा रीतीभाती कमी होत असल्या कारणाने माणूस हा एकटा 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 होत आहे. त्यानंतर अजून आपण जर पुढे गेलो तर गणेश चतुर्थी म्हणा किंवा खास करून गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरातील बाई एकत्र यायची, एखाद्या कोणाच्या घरी आज फुगडी, दुसऱ्यांच्या घरी उद्या फुगडी, अशा प्रकारे अनेक तऱ्हेच्या फुगड्या घालायच्या, आपल्या मनातील सुखदुःख व्यक्त करायची यात शंकाच नाही, पण त्याबरोबर त्यांचा एकमेकाशी संबंध यायचा, एकमेकांबद्दलची आपुलकी वाढायची. अजून 3 मिनिटं आहेत आणि मी माझं ह्या 3 मिनिटात मला माझं बोलणं संपवायचं आहे. तर ही आपुलकी वाढायची, ही वाढलेली आपुलकी मुलांच्या मनात रुजायची आणि त्यामुळे मुलं ही भावनिकदृष्ट्या त्यांनाही खूप गोष्टी शिकायच्या. आज मी शिक्षिका आहे, आपण बघत आहोत की विद्यार्थ्यामध्ये इमोशनल कोशंटच जवळपास नाहीसा होत आहे. समोरच्याला खरचटलं तरी मला फरक पडत नाही अशी भावना आहे, उलट त्याने मला मारलं म्हणून मी त्याला मारलं अशी भावना जी रुजत आहे. हे सगळं आपल्या ह्या ज्या लोकरीती आहेत, जी लोकरीतीभाती लोकसंस्कृती आहेत त्यामुळे नष्ट होत आहे. माझे बाबा, माझे आजोबा, माझ्या आजी किंवा आमची वयस्कर माणसे जी आम्हाला लाभली देवदयेने, त्यांच्या तोंडून आम्ही अनेक कहाण्या ऐकल्या आणि कहाण्या कशा गाऊन गाऊन काणी अशी त्याची रूपरेषा असायची. त्यामध्ये प्रत्येक
समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. काही गाऊन फुगड्या असायच्या, यामध्ये सैन्यात गेलेला एखादा माणूस तिथे जर वारतो आणि लहानपणी तेव्हा बालविवाह असल्या कारणाने इकडे माहेरी असलेली स्त्री तिला तो भास व्हायचा आणि ती प्रत्यक्ष माशाशी सुद्धा बोलायची. अशी माझी आई मला एक कहाणी सांगायची की मिलिटरीमध्ये असलेला तिचा नवरा मरतो आणि त्यानंतर ती कपडे धुत असताना मोळिया माशाला विचारते, मोळियाने माशा ते राज्य सुखी काय दुखी. ते राज्य म्हणजे कुठलं? आपलं सासरचं राज्य सुखी काय दुखी. आणि त्यावेळी मोळिया मासा म्हणतो की ते राज्य सगळं एके सुखी, तुझा कुंकू तेवढा दुःखी. त्या राज्य सगळं आगे सुखी, तुझं कुंकू तितकं दुःखी. आणि असं म्हणून तुझा वेढा तेवढा दुःखी, तुझ्या हातातली चुडे दुःखी, असं म्हणून म्हणून तिला कुठेतरी तो आभास व्हायचा की आपल्या घरी आपल्या सासरी काहीतरी गडबड चाललेली आहे. आणि म्हणून मग ती जाते, तिथे समजतं की आपल्या नवऱ्याचा देहांत झालेला आहे आणि त्यानंतर ती अग्निदोडी घेते. अशी ती गोष्ट आहे, पण विचार करण्यासारखी गोष्ट. त्यानंतर ती त्या मोळ्या माशाला येऊन शाप देते की तू मला खोटं सांगितलं सुखी म्हणून, तुझ्या डोक्यात कायमचा दगड राहील. आजही आपण ज्यांनी हा मोळ्या मासा खाल्ला असेल आपल्याला दिसून येते की त्याच्या डोक्याच्या भागावर काहीतरी असा खडकाळ पदार्थ आपल्याला मिळतो. लोकसंस्कृती आपण बाजूला ठेवूया, मी फक्त विचार करण्यासाठी एक प्रश्न ठेवते आणि माझं जे वक्तव्य आहे ते इथे संपवते. ही विज्ञानाची गोष्ट नाही का? विचार करण्याची गोष्ट नाही का? एक ती प्रश्न आपल्या समोर ठेवते की त्या मोळिया माशाच्या डोक्यामध्ये नाही, म्हणजे एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे काहीतरी दगडी पदार्थ आहे, त्याचंही संशोधन व्हावं. हे असं समाजाला काहीतरी देतात. वेगळ्या भरपूर गोष्टी आहेत, त्या 7-8 मिनिटात सांगण्यासारख्या नाही आहेत, पण आपल्याकडे वैज्ञानिकदृष्ट्या ही प्रश्नचिन्ह ठेवणारी ती लोककला पूर्वी होती. आता हळूहळू लुप्त होत चालली आहे, पण आपण तिला लुप्त होऊ द्यायचं नाही आहे. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. सुंदर ह्या बायका आपल्या नववारीत दिसत आहेत, इथेही कार्यक्रम करणाऱ्या बायका आपल्या नववारीत दिसणार आहे. आणि ह्यापुढेही लोकांना ती संस्कृती समजू लागली आहे. मागेच मी एक बघितलेलं की डायनिंग टेबल नसताना बैठक डॉक्टर कोल्हे यांनी आयोजित केलं, म्हणजे व्हिडिओ शेअर केलेला की बैठक सुरू होत आहे. आणि ह्या सगळ्याकडे आम्ही परत येऊ हीच अपेक्षा ठेवून मी माझे हे दोन शब्द पूर्ण करते. धन्यवाद. किंवा लोकवेद हे उदाहरण आम्ही वापरता. लोकवेदाचे सगळे प्रकार, मग ते फुगडी असू, धालो असू, रणमाले असू, तालगडी असू, ह्या सगळ्याचो विचार जर आम्ही केलो जाल्यार ती आमकां लोकजीवनाकडे घेऊन वयता. हो जो विचार आसा तो विचार तुवें हांगासर मांडलेलो आसा. म्हाका मुद्दाम याद जाता, ताणें म्हटलां की लोकवेदांतल्यान संस्कार जातात म्हणून. खूब म्हत्वाची गजाल ताणें आपल्या आईची गजाल सांगली आणि आपणा मळ्या माशाची ती कहाणी सांगली. खूप महत्वाची ही गजाल. आम्ही आमच्या भुरग्यांक आयज, कारण लोककला काल आयज आणि फाल्यां म्हणतात, कितले लोक आम्ही आमच्या भुरग्यांक ह्यो लोककाणी सांगतात. आयच्या कितल्या आवयांक, आयच्या कितल्या धुवांक ह्यो काणयो येतात, हाचे उत्तर आमच्या आम्ही सोदूंक जाय. आम्ही शिकल्या ते खरे आसा, पण शिक्षण म्हणल्यार फक्त शाळेंत वचप, पुस्तकां वाचप, बरोवंक शिकप, वाचूंक शिकप, गणितां करप, इंजिनियर जावप म्हणल्यार शिक्षण का कितें, दोतोरकी शिकप म्हणल्यार फक्त शिक्षण का कितें, हेंच जर शिक्षण आसत जाल्यार आमच्या जाणट्यांनी, जो म्हजो आजो आसूं येता, पणजो आसूं येता, तेंच्यांनी जे बरे तरेन संस्कार केलो तो कसो केलो काय, तांच्यांनी आपल्या भुरग्यांचेर संस्कार केले ते कसे केले काय, ते खंयच्या शाळेंत गेले, हाची उत्तरां सोदपाची म्हाका दिसता आयज गरज आसा. जर म्हजो आजो क्विंटलांनी काजी विकतालो वाळपय हाडून आणि ताचो हिशेब वेवस्थित घेतालो जाल्यार तो ते गणित खंय शिकलेलो काय, ताका ते गणित संस्कारांतल्यान मेळिल्ले. तेन्ना चडशा लोकांक संख्या मेजताना विसा मेरेनूच येताले, म्हाका याद जाता, एक विसो, दोन विसो, तीन विसो, चार विसो, पांच विसो जाले की 100. हे जे संस्कार आसले ते खूप महत्वाचे आसले. हे गणित एका टायमार आसले जे आम्ही आज पूर्णपणान विसरत चालल्या. तुवें तो उल्लेख केलो की मासोड्याचो गांव पूर्णपणान वेगळो आसलो. म्हाका दिसता म्हज्या लहानपणा साकून म्हाका जेन्नाच्यान कळटा तेन्नाच्यान ह्या गांवा कडेन हांव खूप लागींचो आसा.
म्हणजे दहावीसाठी जो वाठार असा त्या वाठारात सगळ्याकडे आता फेब्रुवारी मार्चान तुम्ही मिरसांगो फुलताले पाटी कित्याक गेलो मिरसांगो लागतले आता आसा वय आसा वय हे सगळ्यांत ह्या वाठारांत म्हणटा हांव केरीच्यो वाली सोडून सगळ्यांत वाली प्रसिद्ध खंयच्यो आपल्याले मासोड्याचे काने बरे खंय मेळटाले मासोड्डे मिरसांगो खंय बरे मेळटाले मासोड्डे आसात आसात हे सगळे म्हणल्यास आम्ही बदलत चालल्या आमची संस्कृती कडली ना तुटत चालल्या हो विचार बायचो लेकरांक मुद्दाम उल्लेख करता पुंडलिकाचो बापूय जो आशिल्लो ताचे कडेन एक दीस उलयता उलयता ताणें सहज म्हाका सांगलें म्हणल्यार तुमी रणमले सादारण मे म्हयन्यांत म्हणजे एप्रील मे म्हयन्यांत ते करून घेतात कित्याक तुमी रणमले करून घेतात हांगासर एका टायमार तांचे कडेन लोक आसले रणमले करपी कलाकार पण कालांतरान ते भायर पडले आसतले हळूहळू रणमले तुटत गेले पण रणमल्याची परंपरा अजूनय आसा त्या रणमल्याक ते अनुराजाचे रणमले म्हणटाले आणि ताणें ताका हांवें जेन्ना विचारलें तुमी हे रणमले कित्याक करून घेतात हांगा जाल्यार ताणें म्हाका जाप दिल्ली ती खूब म्हत्वाची ते अनुराजाचे रणमले आमच्या मिरसांगांत खास करून मिरसांगांत एक रोग पडटा गुलदो म्हणून तो पडचो न्हू आमी ते वखद मारल्या उपरांत तो जो रोग जाला तो पयस जावचो आमच्यो मिरसांगो बऱ्यो लागच्यो म्हणून आमी रणमले करून घेतात केदो व्हडलो विचार एखादें रणमाने करता आनी गांवांत मिरसांगाचे पीक बरें येता कांद्याचे पीक बरें येता वालीचे पीक बरें येता हो आमचो लोकवेद हे आमचे संस्था सो अशे तरेचे विचार तुवें मांडले खूब बरें दिसलें एक वेगळे तरेचो अभ्यास तुवें केला आतां मुखार आपयता हांव भाग्यश्री गांव सांगता तुवें सातूच मिनटां स खरी आहा एक मिनीट चल नमस्कार माझ्या पुढे बसलेले मान्यवर आणि शांतादुर्गा आणि महादेव यांना नमन करून आज माझ्या बोलण्याला इथे मी प्रारंभ करत आहे. आता फुगडी फुगडी लोककला खूपशा आहेत पण असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्याला कुठलं ज्ञान नसतं तेव्हा आपण त्यावर बोलू नये आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतरच त्यावर आपण बोलावं असं मी तरी निदान मानते. आता आपल्या इथे खूप दिग्गज बसलेले आहेत आणि त्यापुढे आम्ही काही नाही आहोत तरी सुद्धा मी मला जे वाटलं आज इथे ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फुगडी याच्यावर मी बोलणार आहे आणि हा जो अभ्यास जो आहे माझा तो मी दाबे गावातून जास्त करून सुरू केलेला आहे. तिथे अशा स्त्रिया आहेत काही की ज्यांना 100-100 गीत पाठ आहेत पण त्यांनी एखादी नोंदही केलेली नाही आहे तिथे किंवा आणखी काही नाही आहे. आणि मला असं वाटलं की तुम्ही असं का करत नाही की एखाद्या पुस्तकावर वगैरे ह्या ज्या पारंपरिक जी गीतं आहेत त्याच्यामध्ये आता जसं गौतमीने म्हटलेलं आहे की आपले संस्कार आपल्या जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये भरपूर भरलेल्या आहेत आणि ह्या पुस्तकी रूपामध्ये का येत नाही आहेत असं मी त्यांना विचारलं आणि त्या म्हणाल्या की तुला आम्ही सांगतो सगळं फुगडी ज्या गोष्टी काय काय आहेत त्या सगळ्या आणि त्यांनी सगळ्या सांगितलेल्या आणि त्यानुसार मी त्या निसर्ग सौंदर्य अशा सुंदर गावामध्ये फुगडीच्या काही गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या आज मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे. फुगडी हे गोव्यातील एक लोकनृत्य आहे जे महिला स्त्रिया गणेश चतुर्थी हदगा मंगळागौर सरस्वती पूजन तालो अशा वेळी घालतात. गोव्यातील फुगडी ही पारंपरिक आहे. कित्येक वर्षे गोव्यातील महिला या पारंपरिक फुगड्या घालत आहे आल्या आहेत. मला वाटतं फुगडी म्हणजे ती गोलच असली पाहिजे आणि पृथ्वी गोल आहे तर तिला सुसंगत अशी फुगडी पूर्वापार चालत आलेली आहे आणि आपण ती आज जपली पाहिजे असं मला वाटतं. फुगडीचे वेगवेगळे प्रकार आहेत 21 प्रकार आहेत असं म्हणतात पण त्याहूनही जास्ती असेल असं मला वाटतं. वेगवेगळे प्रकार आहेत तर
कळशी फुगडी, सुपली फुगडी असे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात मोडतात. त्यावर एक जी कळशी फुगडी आहे ती मूल जन्मल्यावर 6व्या दिवशी सटीला प्रसन्न करण्यासाठी ही ती घातली जाते. त्याचबरोबर आपले इथे वेगवेगळ्या फुगड्या आहेत, वेणीची फुगडी, बौरुलो, मोरुलो, झमाडो, बेडोगुडे अशा खूप गोष्टी आहेत. आता चर्चा आहे ती आज काल आणि उद्या फुगडी यावर बोलेन. कालची जी फुगडी आहे तिला पारंपरिकतेची झालर आहे. आपली जुनी परंपरा या त्यामध्ये दिसून येते. आपल्या जुन्या पिढीने ती जपून ठेवली आहे पण काही प्रमाणात ती लुप्त होत चालली आहे. कशी म्हणाल तर आता गणेश चतुर्थी फुगडी जास्त प्रमाणात कोणी घालत नाही कारण प्रत्येकाकडे आता गाड्या म्हणजे वाहनं जास्त झालेली आहे आणि त्या वाहनामुळे फिरती प्रत्येक जणाची फिरती जास्त झालेली आहे गणेश चतुर्थीच्या दिवसामध्ये. आणि मोबाईलमुळे सगळ्यांना संदेश देणे, युट्यूब व्हिडिओ, फेसबुक हे पाहणे यामुळे गणेश चतुर्थीने फुगडी मला आता दिसत नाही आहे असं मला वाटतं आणि ती झाली पाहिजे असंही मला वाटतं. पूर्वीच्या फुगड्या होत्या त्या दैनंदिन जीवनावर आधारित होत्या. तसेच सुख दुःख, गरिबी, श्रीमंती, रामायण, महाभारत यावर आधारित होत्या. उदाहरणार्थ एक गीत म्हणून दाखवते. अटंग्या वनात एक बाबडी गीत गाता, एक बाबडी गीत गाता, बाबडी गीत गाता श्री रामाची, सीता गाता श्री रामाची, सीता गाता रामाची, सीता गाता शी पाळणा, हलविता शी पाळणा, हलविता पाळणा, हलविता लव अंकुश, निजविता लव अंकुश, निजविता लव अंकुश, निजविता गुरु बाबा हे मंत्र दिता, गुरु बाबा हे मंत्र दिता, बाबा हे मंत्र दिता लव अंकुश, विद्या घंटा लव अंकुश, विद्या घंटा. याचा अर्थ जेव्हा एकनिष्ठ श्रीरामाने सीतामातेचा त्याग केला होता तेव्हा त्या एका वनात अरण्यात ऋषी मुनींच्या आश्रमात आश्रय घेऊन त्या राहत होत्या. त्यावेळेस आपल्या दोन्ही राजकुमारांना वाढविताना त्यांना ऋषी मुनींकडून शिक्षणही मिळत होतं आणि याची नोंद या पारंपरिक फुगडीमध्ये आहे आणि म्हणूनच ही आपण जपून ठेवली पाहिजे कुठेतरी कारण ही दुसऱ्या पिढीकडे जाणे खूप गरजेचे आहे असं मला वाटतं. ही फुगडी म्हणत असताना त्या फुगडीमध्ये लय आहे, ताल आहे, पुन्हा पुन्हा ती म्हणाविषयी वाटते. एखादं काम करत असताना, एखादं कुठेतरी जात असताना गाडीमध्ये किंवा आणखी कुठे चालत असताना आपल्याला ती परत परत गुणगुणावी अशी वाटते, परत परत म्हणाविषयी अशी वाटते आणि त्यातून जे संस्कार आहेत विद्येचे आपण म्हणत होतो की त्यावेळी काही शिक्षण नव्हतं, काही नव्हतं पण तरी सुद्धा यापेक्षा जास्तीत जास्त 100% शिक्षण त्यावेळी होतं. आणखी एक सांगते, जास्त सांगत नाही पण तरी सुद्धा. वासुदेव पिता देवकी माता त्याच्या कोटी जन्मला श्राव न बाळ श्रावण बाळ श्रावण बाळा काशीशी नेरे खांद्यार कुराड चलल्या आत्मी डोंगरार. म्हणजे या फुगडीमध्ये आहे की श्रावण बाळाची कथा आहे याच्यामध्ये. म्हणजे लिहिलेलं कुठं नाहीये पण जेव्हा आपण चतुर्थीला या फुगडी घालायच्या, फुगड्या घालायच्या तेव्हा बाकीची जी मुलं होती आमच्या घरामध्ये किंवा आसपासची जी मुलं होती ती त्या फुगड्यामध्ये यायची, सहभागी व्हायची आणि त्यातून या हे जे संस्कार आहे श्रावण बाळाचे किंवा आता मगाशी म्हटलं सीता माता किंवा ऋषी मुनींचे ते त्याच्यामध्ये उतरायचे आणि आपोआपच ते संस्कार त्या मुलामध्ये उतरले जायचे. तसेच एखाद्या श्रीमंती गरिबीचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे भाव दुर्बळ गे भण समरथ गेलो गे गेलो शेजाऱ्या वाड्यात अगो गो शेजारणी आका दी तुझे जाते गो दी तुझे खाणी आहे शेजारणीच्या जातार कुणो रक्सलो हाडीलो कुम्या कलो तेजेर माणसो गातिलो भानिलो खोट्या का लोट्या चालसी धरिली भैण राजा बहिणीच्या दासीनं दुरसून देखिलो आका तुझो बंधू येता आप या फाटल्या दारांत फाटल्या दारांत त्याचा बसकाय केलो
राणी ने साया बुकी आमी ल हाडी ली काटेकारी भाजी हाडी ली कुळागारी पोली आणि तेचो गे दोनो तोपी ल आमील आणि भाजी बांधवाक वाडीली गेलो गे लाकडाच्या कोपीन पायाच्या अंगठ्यान दोबरो काढिलो आमील आणि भाजी तेनी भितून पुरिली आणि येईलो तो आपल्या घरी. अशा प्रकारचं वेगवेगळ्या दर्शन समाजाचं असू द्या आपल्या घरचं असू द्या वेगवेगळं दर्शन या पारंपरिक फुगड्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता अशा या पारंपरिक फुगड्या मला तरी स्पर्धांमध्ये वगैरे अशा दिसून येत नाहीत म्हणजे एकदम टाळ्यांच्या फुगड्या चालू झालेल्या असतात असं वाटतं मला. आणि या स्पर्धांमध्ये एकाच प्रकारच्या फुगड्या गायल्या जातात ही जी भोवाड्याची फुगडी आज कुठे दिसत नाही. आणि अशा प्रकारची आणखी एक फुगडी मी तुला तुम्हाला सांगते. सुलोचना पतिचरणा देवानी देचा भरमा देवानी देचा भरमा भरलेल्या पानार मका जेवण चलना मका जेवण चलना जेवण चलना मका आईची याद येता मका आईची साशीची लज दिसता. तेव्हा जेव्हा अवघडलेल्या स्थितीत एखादी स्त्री असायची खूप लाज दिसायची तिला पण आता ती त्या परिस्थिती मला आज असा इथे दिसून येत नाही आहे तेव्हा होती ती. आणखीन एक टाळ्यांचं एक गीत सांगते तुम्हाला. चंदनाचा बाई पट चंदनाचा बाई पट पट तिरकुस ग कातियाला पट तिरकुस ग कातियाला तिरकुस कातियाला तिरकुस कातियाला त्यावर बसले ग बाई गुरु बाबा त्यावर बसले ग बाई गुरु बाबा. म्हणजे शिक्षण आहे त्यावर समाजही आहे संस्कारही आहेत रामायण महाभारतातले या सगळ्या गोष्टी या पारंपरिक फुगड्यामधून दिसून येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या फुगड्या टिकल्या पाहिजेत लुप्त न होता आपण त्या अशा प्रकारच्या स्पर्धांमधून किंवा घराघरामधून त्या झाल्या पाहिजेत. आणखीन एक म्हणेन फू फू. आता जे फू आहे फुगडीमध्ये ते लुप्त होत चाललेलं आहे फुगडीचं फू. ते फू असल्याशिवाय फुगडीमध्ये काही मजा येत नाही तर फू असलंच पाहिजे. आता इथे एक आहे. आकाबाईचा कोंबडा हळद लावून पिवळा केला बाशिंग बांधून नवरा केला कुणी मेल्याने नवस केला माझा कोंबडा मरून गेला फू फू फू. त्यानंतर आणखीन एक आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी या फुगडीमध्ये आलेल्या आहेत. आणि अशा नाही की ते एकटीने गेल्या आहेत किंवा जेव्हा ते शेतावर जायच्या कामासाठी जायच्या त्यावेळेस त्या एकत्र बसायच्या आणि या फुगड्या रचायच्या. बघा एक फुगडी आहे. दिस पावलं धारेर कामेरी बसल्या मेरे दिस पावलं धारेर कामेरी बसल्या मेरे दिगा धन्या पड माझी कामेरी सोड दिगा धन्या पड माझी कामेरी सोड. तर हे जेव्हा ते दैनंदिन जीवनातील कामं करतात किंवा शेतीची कामं करतात तर त्या कामाच्या वेळी हे त्यांनी ही गीतं रचलेली आहेत किंवा तो हे त्याच्या या गीतामध्ये आलेला आहे. अशा प्रकारची पारंपरिक फुगडी आज दिसून येत नाही. आणि आजच्या फुगडीमध्ये कितले म्हणजे आजची जर फुगडी बघायला गेला तर कितले मार्गायगे साईबीने हे म्हणजे कितली मार्गाने सायबीने संसार कसा करतो आम्ही या फुगडीमध्ये पारंपरिकता लय जी पूर्वीची आहे ती मला काही दिसून येत नाही. उद्याची जी फुगडी असेल ती पारंपरिकच असेल पण आधुनिकतेचा तिला पछाटलेलं असेल ती एका वेगळ्या तऱ्हेने उद्या मांडली जाणार आहे. कारण आता आपल्या जगात लोकसंख्येत वाढ होत आहे तापमान वाढत आहे अशा प्लास्टिकचा डोंगर वाढत आहे अशा या दूषित वातावरणात आपण राहत असताना त्याची किनार लोककलेलाही लागेल. आता वेगवेगळ्या संस्था किंवा शैक्षणिक संस्था असू द्या त्यात लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक संदेश पसरवू इच्छितात किंवा पोचवू इच्छितात त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होईल व लोक या प्लास्टिकच्या वापर कमी प्रमाणात करतील आणि लोकसंख्या वाढीस आळा बसेल व मुलगा मुलगी यात फरक करणार नाहीत. लोककला किंवा लोकनृत्य या माध्यमातून हा संदेश दिला तर त्याला एक प्रकारची उंची लाभेल असं तज्ज्ञांना वाटतं. म्हणून लोककला हे माध्यम पुढे असे संदेश देण्यासाठी लाभदायक ठरतील. आता आम्हीच एक फुगडी रचलेली आहेत म्हणजे मगाशी मी एक गीत म्हणून दाखवलं की अटंग्या वनात कोण बाबडी गीत गाता तर त्यावरून मी एक गीत केलेलं आहे इथे म्हणजे लिहिलेलं आहे की
बापडी अटंग्या पण रानात कोण एकट झाडा मारी कोण एकट झाडा मारी बापडी सीता वैता अशी रानात सीता वैता बापडी सीता बघता ते का बापडी सीता बघता धावूनी सीता येता ती गावांना कळविता गावांना कळविता लोक धावूनी राणी वैता धावूनी राणी वैता सीता झाडांना वाचविता झाडांना वाचविता झाडी झाडा झाली ती आनंदी गाव झालं तो आनंदी याच प्रकारे इथल्या सौभाग्यवतीने एक फुगडी तयार केलेली आहे सुभाष गावस श्री सुभाष गावस यांच्या त्या सौभाग्यवती आहेत मुद्दामून मी ते उल्लेख करणार आहे त्यांचा आणि कितले म्हणजे कितले प्रदूषण हे साहेबांनी म्हणजे मगाशी जी मी फुगडी घेतली त्याच्यातूनच त्यांनी हे फुगडी घेतलेली आहे कितले प्रदूषण हे साहेबांनी धर्तरी आम्ही जपचे कसे दारा दारानी गाडियो उभे रस्त्या रस्त्यानी धुवर सोडी हवा सगळी दूषित जाता मोकळो श्वास घेऊचो कसो कितले प्रदूषण के साहेबांनी झाडा पेडा कापून काढल्या तर आज ज्या तयार केलेल्या अशा ज्या फुगड्या आहेत त्या पुढे अशा प्रकारच्या झालर त्यांना येऊ शकते असं म्हणते उद्याच्या ज्या फुगड्यांना आणि आपले जे संस्कार आहेत आपले ज्या रामायण महाभारतातील कथा आहेत त्या लुप्त होत चालल्या आहेत आणि त्या न लुप्त होत्या होता तर अशाच पुढे पुढे चालू ठेवाव्यात असं मला वाटतं आणि जाणकारांना किंवा तज्ज्ञांना माझी विनंती आहे की त्यांनी असंच ते पुढं चालू ठेवावं धन्यवाद देव बरे करूं बाकी श्रीपाल खूप सुंदर रितीन तुवें फुगडे संदर्भात तुजे विचार मांडले आयची फुगडी कशी बदलत चालल्या किंवा आम्ही पारंपरिकता कशी सोडत चालल्या याविषयी तुवें तुजी मतां मांडली खूप बरें दिसले की आयची तरणाटी तू शिक्षिका म्हणून करता पण आमच्या मुखार जे बसलेले तरणाटी आसात किंवा कॉलेजींनी शिकपी जी भुरगीं आसात ती हाचेर विचार करतात काय कितें हो विचार आम्ही करूंक जाय जर मुखार बसलेले विद्यार्थी आसत जाल्यार तांच्यानी विचार करूंक जाय ताणें सगळ्यांत पयलीं एक म्हत्वाचो उल्लेख केलो की चवथीच्या दिसांनी 5 दीस जी फुगडी चलताली ती आतां बंद जाल्या हें ताचें दुख्ख कारण आमच्या भुरग्यांक त्या काळार पुराणांतल्यो कथा रामायण महाभारतांतल्यो कथा ह्या फुगडेच्या माध्यमांतल्यान भुरग्यां मेरेन पावताली त्यो आतां पूर्णपणान बंद जाल्या आमी आमच्या भुरग्यांक महाभारत रामायण वाचूंक दितात काय कितें आणि रामायण महाभारत जर दितात आमी जाल्यार म्हाका दिसता ते युट्यूबा वयले दिता आसतले तातूंतल्यान भुरग्यांचेर संस्कार जातात काय कितें हाचेर आमी विचार करपाची गरज आसा आणि एक सगळ्यांत म्हत्वाचो तुवें मुद्दो मांडलो तो शिक्षण आणि संस्कार ह्या फुगडेच्या माध्यमांतल्यान जाता आणि त्याने बरी बरी उदाहरणं दिली श्रावणबाळाची दिली सीतेची उदाहरणं दिली हो फॅक्ट आमच्या मधी एक कलाकार बशिल्ले असा लक्ष्मी हरवळकर लोकवेद म्हणल्या किती हो जर आमचा अभ्यास होऊ जाय आणि लोकवेद म्हणल्या किती हे जर पळवूंक जाय जाल्यार लक्ष्मी हरवळकर जी असा तिच्याकडे तुम्ही 2 वरां बसा जर तुम्ही 2 वरां तिच्याकडे बसल्यात आणि यातना तुम्ही पळयात तुम्ही कसे बदलून वतात ती बायल सांगता की हांव जेन्ना शेतान वयताली कांय शिकूंक ना आवय कडल्यान माय कडल्यान फुगड्यो शिकली पण स्वता फुगड्यो रचप आता जशें बाकीशेन सांगले की आपणें फुगडी बरयली ती बाबडी शिकूंक ना पण तिने फुगड्यो रचल्यो आपल्या मनातले उत्फर्के जे आसात आपल्या मनातल्यो भावना ज्यो आसात त्यो तिने त्या गीताच्या माध्यमातल्यान व्यक्त केले शेत नडटा नडटा तिच्या मनान जे विचार येताले ते गीत जाऊन तिच्या ओठांतल्यान भायर पडटा हो आमचो लोकवेद म्हाका कितें दिसता माझ्या घरच्या लोकां संबंदान कितें दिसता माझ्या भुरग्या बाळा संदर्भात म्हाका कितें दिसता हे विचार आम्ही फुगडेच्या माध्यमातल्यान व्यक्त केल्ले आसा आणि म्हाका दिसता लक्ष्मीबाई हरवळकर आताच म्हाका कळ्ळें की ती खरी म्हणल्यार दोनी मान हांगासर सादर करूंक येयल्या पूण तुज्या मनान आसा मोरुलो सादर करपाचो आयोजकांनी म्हाका आताच म्हणलें खूब बरे तरेन ती मोरुलो सादर करता खूब बरे तरेन फुगडेचो तो एक वेगळो प्रकारूय जावन आसा भोवर मारता तो सगळ्यांत म्हत्वाचें म्हाका तेजें गीत खूब भावता तें
शेत म्हणजे डोंगरी ग चित्त म्हणजे माहेरी. तुम्ही जर गीत वेळ मिळव जाल्यार लक्ष्मीबाय आमच्या मदीं हांगासर आसात, तुम्ही मुद्दाम हे गीत मागीर त्या लोकांक मातशें म्हणून दाखया. म्हणल्यार लोकवेद म्हणल्यार कितें हें सगळ्यांक कळूंक लागता. आनी लोकवेद फक्त गायलो म्हणून जायना, ताका एक ताळो आसचो पडटा, ताका एक बेज आसचें पडटा. आतां गौतमीन गायलें किंवां हांवें गायलें, भाग्यश्रीन गायलें आनी लक्ष्मीबाईन गायलें आनी सरोजिनीन गायलें, हातूंत फरक आसतलो. लक्ष्मीबाईचो आवाज जेन्ना आमी कितल्याय पयस आसूं आयकतले, तेन्ना कितल्याय नेटान जरी धांवता आसले आमी, तर ते आमी रावतले थंय आयकतले. आरे कितें तरी चल्लां, कितें तरी वेगळें आयकूंक येता. हो जो लोकवेदाचो प्राण आसा तो आवाजान आसता, ताळ्यान आसा, तो तिच्या मदीं आसा. ताचे बाकीचे वक्ते उलयतले. मुखारले वक्त्यांक हांव पळयता, बाय सरोजिनी गांवस गांवकर एका, कारण सरोजिनी कडेन उलोवपा सारकें खूब आसा, सगळ्यां कडेन उलोवपा सारकें आसा, पूण आमचे कडेन वेळ ना. सो तुका आमी तितलोच वेळ दिता, 7 मिनटां भितर जाता तितले सोंपोवपाचें, कारण फुडले प्रोग्राम खूब आसात ताका लागून. नमस्कार. श्री महादेव आणि शांतादुर्गा देवीला माझं नमन आणि सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. आयोजकांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्वप्रथम आभार मानते की मला इथं बोलण्याची संधी दिली. मला वाटतं मी इथं अधूनमधून येतच असते आणि त्याचं एक कारण असावं की माझे सासू सासरे इथं खूप वर्ष राहिलेले आणि त्यामुळे या गावचं आणि माझं एक खूप असं जवळचं नातं आहे आणि म्हणून ज्यावेळी इथून मला कुणी बोलावतात त्यावेळी मी नाही पण म्हणू शकत नाही. आता आजचा आपला जो विषय आहे तो आहे लोकसंस्कृत म्हणजे लोककला, काल आज आणि उद्या. आणि आत्तापर्यंत बोललेल्या दोनही वक्त्यांनी व्यवस्थितपणे तो विषय मांडलेला आहे. मला वाटतं माझं काम थोडंसं सोपं झालेलं आहे आणि मला माहीत आहे की माझ्यानंतर ज्या बोलणार आहेत त्या तर या विषयामध्ये खूप परिपूर्ण आहेत आणि त्यांचं म्हणजे भाषण किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण खूप आतुरलेलं असालच आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की त्या माझ्या या क्षेत्रातल्या गुरु आहेत, राजेंद्र केरकर भाई आणि पौर्णिमा भाभी. कारण आजीनं मला लहानपणापासून हे बाळकडू पाजलेलं होतं, एकदम लहान असतानापासून. माझी आजी या लोकसाहित्यामध्ये खूप अशी तिला आवड होती, ती ते जीवन जगलेली होती आणि आई शेतामध्ये कामाला ज्यावेळी असायची ती बिचारी शेतात खूप कामच करत असायची आणि माझं आणि आजीचं जे नातं होतं ते खूप जवळचं होतं आणि त्यामुळे तिच्याकडून मी हे लोकसाहित्य किंवा लोकवेद जे आहे ते तिच्याकडून माझ्याकडे आलेलं आहे. आणि लोक ज्या परंपरा आहेत, लोककला किंवा लोकवेद जो आहे तो एका मुखातून दुसऱ्याच्या कानापर्यंत पोचलेला लोकवेद आहे आणि तो कुठेही आपल्याला लिखित स्वरूपामध्ये दिसत नाही. कारण त्यावेळेचे जे लोक होते ज्यांनी ही संपत्ती, ही संपदा व्यवस्थितपणे टिकून ठेवलेली होती, ते निरक्षर होते पण सुसंस्कृत होते आणि म्हणूनच त्यांनी ही लोकवेदाची किंवा लोकसंस्कृतीची जी परंपरा आहे ती खूप जीवापाड जपलेली आहे. आणि हा लोकवेद म्हणजे लोकमानसाचा, लोकसंस्कृतीचा एक आरसा आहे, एक वारसा आहे जो आपण जपला पाहिजे, जो कालपर्यंत होता आता आपल्या हातात आलेला आहे आणि आमच्या हातातून पुढच्या पिढीकडे म्हणजे उद्याच्या पिढीकडे आपल्याला तो द्यायचा आहे. तिनसाना बाई झाली, तिनसाना बाई झाली, काही दियाची करा बेगी, दियाची करा बेगी, लक्ष्मी दारी उभी गरणी बाईच मन बगी, बाईच मन बगी. या गीतातून आजीने मला सांगितलं, बाय संध्याकाळ होत आली, सांज झाली मग बाय दिवो पेटवून जाओ, लक्ष्मी येऊन दारात उभी रवतली, तुमचं मन बघतली. आणि ज्यावेळी संध्याकाळ होते, दिवस मावळतीला जातो, त्यावेळी बाहेर अंधार होत असताना आपण जर घरात आणि आपल्या तुळशीसमोर दिवा लावला तर येणारा अंधार त्या दिव्याच्या उजेडाने नाहीसा होणार आणि आपली मनही प्रज्वलित होणार हे ज्ञान आजीनं त्यावेळी या गीतातून आम्हाला दिलं. आणि संध्याकाळी एकदम सकाळी जात्यावर दळून
जे पीठ यायचं त्याच्यातून त्या भाजलेल्या भाकरी म्हणजे कष्टातून तयार झालेल्या त्या भाकरी असायच्या आणि त्या खायला सुद्धा खूप गोड असायच्या. म्हणजे ह्या लोक परंपरा लोक संस्कृती जी आहे ती आजीने म्हणजे सगळ्यात आजी माझी आजी एक प्रतीकाच्या रूपाने माझ्यासमोर होती पण सर्वांच्या त्यावेळेच्या आजी किंवा जी वयस्कर माणसं होती त्यांनी हा लोक परंपरेचा वारसा आपल्याला दिलेला आहे आपण तो सांभाळला पाहिजे. संध्याकाळ झाली की पूर्वीच्या आताच्या सारखे असे फोन वगैरे ही जी यंत्रणा आहे ती नव्हती त्यामुळे भावा बहिणीतील प्रेम जे होतं ते या गीतातून या लोकपरंपरातून आणि लोककलातून जपलेलं आहे. संध्याकाळ झाल्यानंतर रक्षाबंधनच्या वेळी किंवा भाऊबीजेच्या वेळी वगैरे संध्याकाळ होत आली पण आज अजून आपला भाऊ कसा आलेला नाही ही जी हुरहुर असायची ती एका गीतातून त्या स्त्रियांनी व्यक्त केलेली आहे. सावळी परतली सावळी परतली निघे दारातल्या सणाची दारातल्या सणाची वाटणी मिया बगी वाटणी मिया बगी माझ्या पाटीच्या रतनाची पाटीच्या रतनाची सावळी परतली निघे पर्वता डोंगराची वाटणी मिया बगी माझ्या पाटीच्या बंधवाची. अशा प्रकारे त्यावेळी त्या निरक्षर समजल्या जाणाऱ्या स्त्रियांनी किंवा पूर्ण समाजाने आपला निसर्ग सुद्धा या लोकपरंपरेतून लोकसाहित्यातून असा जपून ठेवलेला आहे. निसर्ग आणि लोकसाहित्य हे मला वाटतं त्यांना खूप त्यांचं महत्त्व पटलेलं होतं म्हणून त्यांनी हा निसर्ग त्या लोकपरंपरेतून जपला आणि त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मला वाटतं निसर्गाचं आणि माणसाचं जे एकदम जवळचं नातं आहे ते या लोकपरंपरेतून लोकसाहित्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आपण कोणताही एखादा सण घेतला तरी त्या प्रत्येक सणामध्ये निसर्गाचा जो संदर्भ आहे तो आपल्याला मिळतो. निसर्गाशिवाय आपण कोणताच सण साजरा करू शकत नाही. आता चतुर्थीविषयी किंवा फुगड्याविषयी खूप विश्लेषण झालेलं आहे. आता त्यावेळी जी चतुर्थी भाद्रपदातच काय येते याचंसुद्धा एक त्यावेळच्या लोकांनी सांगितलेलं कारण म्हणजे त्यावेळी निसर्ग खूप परिपूर्ण असतो असं आपण वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर त्यावेळी भाद्रपदामध्ये निसर्ग खूप परिपूर्ण असतो आणि एकदम जुलै ऑगस्टच्या महिन्यामध्ये आपण चतुर्थी साजरी करत नाही म्हणजे त्यावेळी पाऊस वगैरे खूप पडतो. भाद्रपदामध्ये थोडा थोडा कमी होत येतो आणि त्याची जी आतुरता असते ती सगळ्यांना लागलेली असते आणि ते एका फुगडी गीतातून ते व्यक्त करतात की चौथी बाई तू कधी गेशी कधी गेशी पाऊस लागे नदीवरी ऐन भागी येत ऐन भागी येत आम्याचो ताळो गे हडी माटी एक हडी माटी एक माडाचो नारळ हडी माटी एक हडी माटी एक. अशा प्रकारे या गीतातून त्यांनी परिपूर्ण निसर्गाचं वर्णन केलेलं आहे आणि यावेळी आपल्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या निसर्गामध्ये त्या माडत या झाडाची माटुलं म्हणा घागऱ्या किंवा सगळं जे काही आपल्याला त्या चतुर्थीसाठी आवश्यक असतं ते सगळं या निसर्गामध्ये उपलब्ध होतं भाद्रपद महिन्यामध्ये आणि आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करून हा सण आनंदाने साजरा करू शकतो याचे जे ज्ञान आहे ते आपल्याला या लोकसाहित्यातून लोकगीतातून मिळतं. आणि खरोखरच त्यावेळी माणूस फक्त पैशाने थोडासा श्रीमंत नव्हता पण मनाने विचाराने आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाने खूप परिपूर्ण झालेला होता असं मला तरी वाटतं. कारण मला माझं बालपण आठवतं आमच्या घरात पहिली शिकणारी आणि पहिली नोकरी करणारी मी सुरुवात अशी माझ्यापासून झाली. घरामध्ये शेतकाम करायचे आई वडील आणि या सगळ्या लोकपरंपरेचं बाळकडू पाजत पाजत माझं बालपण सरलं आणि तारुण्यात पदार्पण केलं. शिकणारी मी पहिलीच आणि असं माझं शिक्षण पूर्ण झालं. पण आता ज्यावेळी मी त्यावेळेचा आताचा आणि पुढचा ज्यावेळी विचार करते त्या समाज जीवनाचा त्यावेळी थोडीशी मनात खंत अशी वाटते की
लहानपणात जरी असा महिन्याच्या महिन्याला पगार वगैरे येत नसला, पैसे असे खूप बघितले नव्हते, पण आम्ही खूप श्रीमंत होतो. कारण त्यावेळी मी अशी आमचं घर म्हणून एक कविता लिहिलेली, त्या घरामध्ये त्या कवितेमध्ये उल्लेख होता की कांदा मुळा भाजी कधी विकत नाही आणली, कांदा मुळा भाजी कधी विकत नाही आणली, आजी आणि आई कधीच नाही भांडली, आजी आणि आई कधीच नाही भांडली. घरामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सगळं होतं, असं म्हणजे तटे होते भाताचे, चार पाच साग होते नाचण्याचे, जेवढे पाहिजे तेवढं सगळं होतं. आमचे आदरणीय मान्यवर म्हणजे ॲडव्होकेट, त्यांना म्हणजे मान हलवतात, मला माहीत आहे, ते आम्हाला लहानपणापासून मला ओळखतात. म्हणजे अशी परिस्थिती होती, पण मला वाटायचं की तेव्हा आम्ही खूप श्रीमंत होतो, कारण कसलीच चिंता नव्हती. आजी काय म्हणायची, फक्त पैसे घेऊन बाजारात जायचं नसतं बाय, काहीतरी आपल्या परसबागेतले भाजीपाला घेऊन जायचं बाजारात. जी बार्टर सिस्टम होती ती तिनं मला शिकवलेली, म्हणजे ती भाजी बाजारात विकायची, त्याच्यातून थोडे जे पैसे मिळायचे त्या पैशातून फक्त तेल आणि साबण एवढा आम्ही विकत आणत होतो. ते तेल सुद्धा खाण्यापुरतं, आणि जे आता जसं वापरतात तसं वापरलं जात नव्हतं. एक लिटर तेल मला वाटतं आम्हाला एक महिन्याला पुरेसं होतं, कारण मुळ्याची तांबडी भाजी या ज्या भाज्या होत्या त्या चिरायच्या, कांदा आणि मिरची चिरून त्या कोळशावर ठेवली की भाजी व्यवस्थित शिजायची, आणि आरोग्याची तर तक्रार कुणालाच नव्हती, कुणाला म्हणजे कुणालाच गरज नव्हती. जर काही थोडीशी तक्रार आली तर त्याच्यावर उपाय सुद्धा घरगुतीच होते. म्हणजे असं हे लोकजीवन त्यावेळेच खूपच मला वाटतं श्रीमंत होतं. आजी सतत म्हणायची की दुलूचा गेल्याशिवाय फुलूचा यायचा ना, ही तिची म्हणजे आमची सत्तरीची भाषा. म्हणजे आपण दुसऱ्यांना काहीतरी मदत करायची तरच आपल्याला दुसरी व्यक्ती मदत करणार, आणि अशा प्रकारे जीवन जे असतं ते खूप सहज आणि आनंदाने घालवायला तिनं शिकवलं. आमच्या घराला एक काही त्यावेळी म्हणजे घर मातीचं होतं, त्यामुळे फॅनची वगैरे काही गरज कधी भासली नाही. खाट वगैरे या कल्पना तर एकदम दूरच्याच होत्या. जमिनीवर दिवसभर शेतात काम केलं, अभ्यास केला की आरामात झोप लागायची, आणि सकाळी उठता यायचं सुद्धा खूप लवकर. वडिलांनी सांगितलेलं होतं की सकाळी कमीत कमी 5 वाजता तरी उठलंच पाहिजे, कारण जे कोण उशिरा उठतात त्यांचा दिवस चांगला जात नाही. आणि असं करून, आणि त्यांची एक सवय होती शेतकरी असल्यामुळे, ते म्हणायचे की ऊन वर येण्या अगोदर आपण जोत सोडलं पाहिजे, ज्यामुळे बैलांनाही त्रास होणार नाही आणि शेतकऱ्यालाही त्रास होणार नाही. हे जे ज्ञान होतं, म्हणजे माझ्या वडिलांना तशीच सवय होती की बाकीचे लोक जोत घेऊन बैलांना घेऊन शेतात जाण्या अगोदर 2-3 तरी कुणगे ते पहिल्यांदा नांगरून ठेवायचे. आणि जे असं सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यांनी मला शिकवल्या, आणि मी त्या खूप बारकाईने त्याच्यावर म्हणजे विचार केला. ते म्हणाय म्हणजे सगळं जीवनच असं शेतकऱ्याच्या सान्निध्यात त्यांच्या बरोबर गेल्यामुळे ते म्हणायचे की भात कापल्यानंतर आपण जे आडव घालतो, आडवा म्हणतात त्याला, ते घालतो, त्या जर व्यवस्थित आपण आडव घातलं, कापताना जर व्यवस्थित कापलं तर ते मूठ व्यवस्थित पकडता येणार, मूठ व्यवस्थित पकडली तर ते आडव व्यवस्थित पडणार, आडव व्यवस्थित पडलं तर ती कवळी व्यवस्थित होणार भाताची, कवळी व्यवस्थित झाली तर ते कुचाल बरोबर होणार, कुचल म्हणजे भाताची जे आपण करून ठेवतो ती झाली तर मळणी घालताना ते भात मळणीमध्ये व्यवस्थित पडणार. अशी जी एक माळ होती कामाची ती म्हणजे सुरुवातपासून. आणि तसंच म्हणजे मला त्या आता माझ्या शिक्षकी पेशात सुद्धा या गोष्टी खूप अशा उपयोगी पडतात. आणि आजी अशी म्हणायची की जग तुका बरं करतो ना बाय, जगात तिया बरं करून जाया. हा जर तिचा कानमंत्र होता ना, तो खरंच मला अजूनपर्यंत जीवन जगताना तिनं दिलेला तो कानमंत्र माझ्या कानात अजूनही घुमत असतो. आणि पावलो पावली मला इतकी चांगली माणसं भेटली की मला कुठेही पैशांची कमी वाटली नाही, किंवा पैशामुळे माझं काम कुठेही अडलं नाही. आणि खरोखरच तिच्या आशीर्वादामुळे खूप चांगली चांगली माणसं भेटली. तिनं मला म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभं राहून बाई आणि भाभीच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मी स्वतःच्या पायावर उभं राहून सगळं स्वतःची तयारी लग्नाची सुद्धा मी स्वतः केली. आणि सांगायला म्हणजे असं वाटतं आता खूप जण प्रेक्षक असे मुलीच आहेत म्हणजे तरुण वय आहेत. माझी ज्यावेळी मुलाखत झाली म्हणजे लग्नाच्या वेळी, या गोष्टी सांगते थोड्याशा विषयांच्या बाहेर आहेत,
पण तरी असताना आवश्यक अशा मला वाटतात म्हणून सांगते, कारण भाभी आमच्या विषयावर खूप बोलणार आहे. त्यावेळी मी मुलाखतीच्या वेळी एकदम अशी साधी वेशात साध्या वेशातच आलेली. भाभीनं मला सांगितलं की त्यानं तुला फेल करण्याचा म्हणजे तू त्यांना फेल करू शकणारच नाही, तुझा आता विचार कर म्हणून. माझ्या मिस्टरना इथले सगळे लोक ओळखतात, ते जरा खूप सिस्टमॅटिक असे व्यवस्थित. मी खूप साधी होते, मी त्यांच्या पुढे फक्त तीनच प्रश्न म्हणजे सांगितले माझ्या अपेक्षा. पहिला म्हणजे निर्व्यसनी, दुसरा म्हणजे निसंदेही, आणि तिसरं म्हणजे निरोगी. आरोग्य आपल्या हातात नसतं, पण सुरुवातीला तरी आरोग्याने चांगलं असावं असं. आणि अशा या होत्या. आणि दुसरं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की माझ्या कुटुंबाला सोडून मला राहणं शक्य नाही. आणि मी सांगितलं मलाही त्याच अपेक्षा आहेत, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, पण माणसं विकत घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून जर चांगली माणसं आपल्याला भेटली आणि आपण जर त्यांच्याकडे चांगले वागलो तर खरोखरच आपलं जीवन खूप सुखकर होतं. आता आपण फुगड्यांविषयी खूप बोललो आणि सगळं झालं. शेत माझे डोंगरी ग चित माझे माय माहेरी, आई माझी चिंता करी धू माझी एकटी, नाही आई एकटी मी सासू आहे संगती. आणि याचा पुरेपूर अनुभव मला माझ्या कुटुंबामध्ये येतो, कारण सासू सासरे इतके चांगले भेटले. आणि ते म्हणजे आपण दुसऱ्यांना चांगलं केलं तर ते आपल्याला चांगलं करतात, याचं जे बाळकडून मला मिळालेलं त्याचा अनुभव मला इथं येतो आहे. पण आणखी एक गीत असंच आहे की सकाळी उठोनी माईची किरकिर, आणि असं एक गीत आहे. आणि पुढे ती मग बायको म्हणते की आम्ही कुठेतरी दूर डोंगरावर जाऊया, मोठं घर बांधूया आणि तिथं आरामात राहूया. पण मला हा गीत मला माहीत नाही तो नवीन रचलेला आहे की पूर्वी तरी मी ऐकला नव्हता. पण आताची सध्या समाजाची परिस्थिती तशी आहे, पण ते मला वाटतं गीत बदलायला पाहिजे ज्यामुळे समाजाची परिस्थिती बदलेल. आपण जर असं ठरवलं की मायची किरकिर म्हणून कुठेतरी दूर जाऊया, फ्लॅट घेऊया, बंगला बांधूया, तिथं राहूया, आणि मग आम्ही ज्यावेळी म्हातारे होणार त्यावेळी आम्हाला आमची मुलं आम्हाला सोडून ती आणखी दूर जाणार, परदेशी जाणार, आणि मग आपल्यावरही तीच परिस्थिती येणार. माझं मला वाटतं बोलणं खूप झालं, तुम्ही ऐकून घेतलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोक साहित्यातून आपण खूप काही शिकूया, चांगलं ते पुढं नेऊया एवढं सांगून मी इथं थांबते. धन्यवाद. देवदे करून सर्वजनी केंद्र केंद्र मनात आमच्या खूप किने सांगपाचे असतात, पण आमच्याकडे वेळ कमी असतो. आणि ज्यांना आम्ही एका विषयाचा अभ्यास करतात, लोकवेदाच्या बदलते स्वरूप किंवा लोकवेद काल आज आणि फाल्या, तीन प्रवास हे वेगवेगळे. काल कसं असलो, आज कसं असत, फाल्या कसं असतलो काय, हे 5 मिनिटांनी किंवा 7 मिनिटांनी उलोवन जायना. खरं म्हटल्यार हांगासर 4 जण आसा, प्रत्येकाक एक एक वर दिवपाक जाय, तेन्नाच हो विषय वेवस्थीत मांडूंक मेळटा. पण आयोजका कडेन तितलो वेळ ना. ताणें एक सरोजनीन खूब महत्वाचो मुद्दो मांडलो की संस्कार आमच्या लोकवेदान आमचे संस्कार केले. सो म्हाका दिसता गौतमीन तोच मुद्दो मांडिल्लो, तो मुद्दो ताणें फुडें व्हेला. आनी उदाहरणां दिली की सांजचो जेन्ना आमी दिवो लायता तेन्ना लक्ष्मी आमच्या घरांत प्रवेश करता, त्या लक्ष्मीच्या येवकाराक आमी तुळशी कडेन दिवो लावंक जाय. केदो व्हडलो संस्कार हो. आयज कितले जाण, कितल्यो आवयो, बापूय सुद्दां म्हणटा आवयक दोश दिना, बापूय सुद्दां आपल्या भुरग्यांचेर अशे संस्कार करता. उत्तर म्हाका दिसता चड करून ना मेळटा. हे कित्याक जालें? एक तर आमचे जे एकत्र कुटुंब पद्दत आसली ती फुटली, आणि आम्ही विभक्त कुटुंब पद्दत जावन नोकरेच्या निमतान असू येता, व्यवहाराच्या व्यवसायाच्या निमतान असू येता, किंवा आणी खंयच्या कारणाक लागून आमच्या कुटुंबा कडल्यान पयस केले. आणि मूळ मातये कडली नाळ जी असली ती नाळ तुटत गेली, तुटत वयता हो भंय असा. आणि एक खूप महत्वाचा मुद्दा ताणें हांगासर मांडलो की निसर्ग हो जो निसर्ग असा हो निसर्ग आमच्या जीवनाचे अविभाज्य. हा ताणें वेगवेगळी उदाहरणां ताका दिवपाची आसली पूण वेळ ना. पूण हांव एकच उदाहरण दिता. धाल्यांतलें गीत जर तुमी सगळ्यांनी आयकलेलें आसत जाल्यार लक्षांत दवरात.
आळो बाये आळो गे तमेटी चो आळो गे तमेटी चो आळो गे सतीर माया मन येता जोगेश्वरी माया मन येता जगाटी वाजे तळगे जगाटी वाजे तळगे आणि अशी देवांची नावा नावा घेत घेत निमणे कडे ती म्हण आस्तुरी म्हणता आळो बाये आळो गे तमेटी चो आळो गे तमेटी चो आळो गे मद माया मनर येता जगाटी वाजे तळगे जगाटी वाजे तळगे आमचे सत्तरीतले वस्तू रे म्हादयमायची चिंता आसा आणि आता न्हू कितल्या वर्सां पासून आपली आवय म्हणून ती तिका मानार आपयता तिचे पुजन करता मुद्दम आम्ही उल्लेख इतल्याच खातीर केला मातेचेर संकट येयला आम्ही कितली जाणां ही फुगडी गायता किंवा कितली जाण आम्ही ह्या दृष्टीन म्हादयेचो विचार करतात खूप महत्वाचो आमची जाणटी करताली आजी पणजी करताली पण आम्ही ना आम्ही खंय तरी व्हावता म्हादय कडल्यान पयस वयता म्हाका दिसता म्हादयेचो विचार करपाचो परतून एकदां वेळ येयला आतां हातूंत एक तामेटीचो उल्लेख जालो कोणाक कितल्या जाणांक खबर आसा तामेट कोणी हात वयर करचो म्हाका तामेट खबर आसा म्हूण जाणटेल्यांक खबर आसतली त्या ह्यावटेंतल्या लोकांक हातून जेन्ना सांगचें सार्वजनीक एकट्याक खबर आसा तांकांय आसतली तामेट म्हणून एक सांगता मुद्दम सांगता तुमकां तामेट म्हणून एक तण आसता आणि हे तण खास करून हो जो आमचो पुर्वेकडलो भाग आसा डोंगराळ भाग तातूंत ते रुजता बरें लांब जाता सुर्ला गेले चोल्ल्या गेले कणकुबी गेले किंवा ह्या वाठारांतले सगळ्या गांवांनी गेले जाल्यार एका काळार तुमकां शाकारणे खातीर जेका आमी कोलू म्हणून वापरतले एका आमच्या हावटेन दुसरो कोलू वापरतात पण ते सायडीन घराच्या शाकारणे खातीर तामेट वापरतात आणि त्या तामेटीचो उल्लेख धाल्याच्या गितांनी जाता केदो व्हडलो विचार तुम्ही आयज चोल्ले जाला मुद्दम सांग बंडर दिसताले पळयात चोल्लेकारांचे सगळ्यांचे घरां स्लॅबाची बी आसात आतां सुरच्या नळांची आसात चिऱ्यांची आसात पण पावसान वचून पळयात थंय प्रत्येकाच्या घरा कडेन तामेटीचो झड बांधलेलो आसता आयजय बी म्हणल्यार तामेटीचे महत्व आमच्या जिवनात कितले आसा ते जाणट्यांक त्या कळलेले आणि आम्ही हे सगळे सोडलं उलोवपा सारखे खूप आसा खूप आसा खूप आसा आणि एक महत्वाचो मुद्दो म्हणटा खरं म्हणल्यार ते येवंक जाय आसले तुमच्या कडल्यान म्हाका अपेक्षा आसली जेन्ना आमी लोककला काल आयज आणि फाल्यां म्हणटात जाल्यार आमची लोककला बदलत वतात त्यो मागीर गीताच्या माध्यमांतल्यान आसूं येता न्हेसवणीच्या माध्यमांतल्यान आसूं येता वाद्याच्या माध्यमांतल्यान आसूं येता आमच्या फुगड्यांत आमी केन्ना घुमट वाजयता ना आनी खंयचे वाद्य वाजयता ना पण तुम्ही आता मुद्दाम लोकोत्सवांनी चला खास करून कॉलेजीची भुरगीं बी आसात थंय चला आणि एखादी फुगडी घालतात तुमकां थंय घुमट वाजयलें आयकूंक मेळटलें शेमेळ वाजयलें आयकूंक मेळटलो हो बदल जावंक लागला घुमट्यांनी लोकवेदान किंवा लोककलांनी हो खंय तरी थोडोसो उल्लेख जावंक जाय अशें अंदू तरी म्हाका दिसता आमी स्वता सत्तरीतली ग्रामीण कला आनी सांस्कृतीक संस्था रणमाले महोत्सव रणमाले तिगोवन उरचें म्हणून रणमाले महोत्सव घेतात अंदू एका पंगडान चक्क ते पकवाज वाजयलो खूप वायट दिसले पूण नायका जातलो तेंच्यांनी वाजयले थंय मागीर तेंकां सांगले बीन पूण ही वेगळी गजाल जे ताजो भागच न्हू ते आमी जर भितर हाडटात जाल्यार आमी खंय तरी लोकवेदाचेर अन्याय करतात हो जो बदल ते आसा आतां एक खूब जाणांनी हो मुद्दो म्हणलो की म्हाका दिसता तुवें चवथीचो मुद्दो म्हणलो मुद्दम म्हणटा कारण चवथीची फुगडी रातीच्या राती 11 जाली जेवणां बिवणां जाली की 11:30-12 सुरू जाताली आणि फांतोड मेरेन चलताली 5-5 वरां फुगडी आणि आतांची फुगडी 10 मिनटां 11 मिनटांची फुगडी म्हण जमना हे फुगडेचे बदलते स्वरूप हे फुगडेचो जाल्लो बदल हो थोडोसो मारक आसा हाचेर विचार जावंक जाय पूण तो हांगासर जावचो ना सो आमच्या मदीं प्राध्यापिका पौर्णिमा केरकर आसात ज्यो ह्या विशयाचेर बरे तरेन उलोवंक शकतात पूण आमी तांकां चड वेळ दिवंक शकना तुमच्या खातीर 3 मिनटां वाडयता आनी 10 मिनटां करता सो पौर्णिमा केरकर तुमच्या मुखार आपले विचार मांडटली लोककला
काल आज आणि फाल्या. नमस्कार. आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय जिलूगावकर सर, माझ्याबरोबर असलेल्या माझ्या सहकारी वक्त्या तिघे जणी आणि माझ्यासमोर असलेले सुजाण असे या गावचे रसिक. लोककला हा चार अक्षरी शब्द जर आपण विचारात घेतला आणि त्याची फोड करून बघितली तर लोक म्हणजे समूह, व्यक्ती व्यक्तींचा समूह म्हणजे लोक. आणि नुसता कला हा जर शब्द घेतला तर कला या शब्दामध्ये असं काही सामावलेलं आहे की ते 10 मिनिटांमध्ये व्यक्त करणं हे तर खूपच कठीण आहे. आणि लोककला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांनी निर्माण केलेली, निर्माण केले म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या अंतस्फूर्तीने जी पारंपरिकरित्या प्रवाहित झालेली आणि आजही जी आपण अनुभवतो ती म्हणजे लोककला. आता इथं मागच्या बाजूला जर आपण बघितलं आणि आपल्या याही बाजूला बघितलं तर चोडतांचं मल्ल विणलेलं आहे. या बाजूला हा जो बॅकड्रॉप आहे तो बेळापासून तयार केलेला आहे. आणि यांचा जर विचार केला की हे विणणारे जे कलाकार आहेत ते कलाकार ते विणत असताना त्यांची बोट रक्तबंबाळ झालेली नसणार का? कारण या सगळ्या कलांना आपण जातीभेदाचे लेबल चिकटवलेली आहेत. आणि म्हणूनच कलेचं कलात्मकता जी आहे, कलेचं सौंदर्य जे आहे, ते सौंदर्य कुठंतरी रक्तालेलं आहे आणि म्हणून ती कला बाजूला पडलेली दिसते. पण एक सुजाण रसिक या नात्याने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही जी कला आहे ती लोककलेच्या माध्यमातून पुढे जाताना दिसते. आता लोककलेनं काय केलेलं आहे तर लोककला ही मानवी जीवनापासून वेगळी अशी राहिलेलीच नाहीये. तर ही लोककला जीवन कला होती. कारण जीवन जगण्याचं प्रचंड धाडस, ऊर्जा आणि जगण्यासाठीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह या कलेनं आपल्या लोकमानसाला बहाल केलेला आहे. आता ही कला ज्याने कुणी इथं विकसित केलेली आहे कदाचित ती व्यक्ती कुठेतरी प्रशिक्षण घेतलेली असावी, परंतु मूळ जे पारंपरिक कलाकार जे आहेत ते कुठल्याही शाळेमध्ये गेलेले नाहीत, कुठल्याही कॉलेजमध्ये गेलेले नाहीत, कसलीही कार्यशाळा त्यांनी केलेली नाही. मग त्यांच्या हातामध्ये हे एवढं सौंदर्य कुठून बरं आलं असणार? तर ते त्यांच्या गरजेतून ती निर्मिती झालेली आहे. अगदी लोककलेचा प्राचीन विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपली परंपरा जी अतिश्रीमंत होती, वैभव संपन्न होती, याचा विचार आपण आज करू शकतो. परंतु ज्या कालखंडामध्ये आपल्या लोकमानवाने या कला प्रवाहित केल्या, निर्माण केल्या आणि जिवंत ठेवल्या तो कालखंड अतिशय जिकिरीचा होता, खूप कठीण होता तो कालखंड. त्यांना जर जगायचं असेल, या समाजामध्ये टिकायचं असेल, पुढे जायचं असेल तर या कलेशिवाय आणखी गत्यंतरच नव्हतं. म्हणजेच याचाच अर्थ असा झाला की या लोककलेतून म्हणजेच त्यांचा जो संघर्ष होता, त्यांच्या समस्या होत्या, पहाडांसारखे अडथळे होते, जीवन कसं जगायचं हा एक मोठा यक्षप्रश्न होता. परंतु त्या यक्षप्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं ते आपल्या कलेतून. मग आजपासून तीनही वक्त्यांच्या तोंडातून आपण विविध गाणी ऐकली, फुगड्या ऐकल्या. त्या फुगड्या म्हणजे काय आहेत? तर त्या फुगड्या म्हणजे त्यांच्या वेदनांचं गाणं आहे. म्हणजे लोककला काय शिकवते तर आपले श्रम जे आहेत, आपले कष्ट जे आहेत ते हलकं करण्याचं मोठं सामर्थ्य या कलामध्ये आहे. कालच्या कालखंडामध्ये या लोकमानवाने प्रत्येक ठिकाणी, बघा तुम्ही बारीक जर विचारता हा विषय काही 10 मिनिटांमध्ये संपण्यासारखा नाही आहे, पण बारीक जर आपण बघितलं तर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे सकाळच्या प्रहरी घरातले मालन जेव्हा उठायचे, सडा संमार्जन करायची आणि मग ती रांगोळी रेखायची. हे काय आहे? तुळशीला रेवो घालायची आणि पिठाची एक कलात्मकता त्या चुलीसमोर ती रेखाटायची. म्हणजे हे सगळं जे आहे ते लोककलेच्या माध्यमातून प्रवाहित जाणार आहे. अडकित्ता असेल, अडकित्ताचा विचार करा का, अडकित्ता जो असेल तो अडकित्ता साधा असायचा का? तर तो अडकित्ता कधीच आपल्याला साधा दिसणार नाही, तर त्याला कुठेतरी पोपटाचा आकार असायचा. आपली जी समयी आहे त्या समयीवरती मोर असतो, ही सगळी कसली चिन्ह आहेत? तर ती कलात्मकतेची चिन्ह आहेत. म्हणजे लोककलेचा विचार करत असताना गेय स्वरूपातही आपण विचार करू शकतो आणि या माध्यमातूनही आपण विचार करू शकतो. जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करून दिलं जायचं आणि त्यावेळेला तिला वजाच्या माध्यमातून पाठ दिले जायचे, मग त्या पाठावरची चित्र आठवून बघा, त्याचं रंगकाम बघा,
जे काही दिवसापूर्वी सावंतवाडीमध्ये जाणं झालं आणि तिथं गेल्यानंतर त्यांना गंजिफा म्हणून आम्ही विचारलं. गंजिफा हा एक जुना खेळ, तो खेळ आणि तो खेळ एका लाकडापासून म्हणजे पातळ असं सपाटा करून त्या लाकडापासून दशावतार नाटकातील दशावतारी खेळ जे आहे त्यांची चित्र त्याच्यावरती असतात, रामायण कालखंडातील चित्र त्याच्यावर अतिशय पातळ पापुद्रे कसे. आणि कलाकारांचा जेव्हा आपण विचार करतो की याच्यावरती हा खेळ यांनी कसा बरं चितारला असावा, आणि तिथं त्यांच्याकडे ती शेवटची पेटी होती गंजिफ्याची, आम्ही विचारलं की आम्हाला मिळेल का किंवा तुम्ही करून देऊ शकाल का, तर त्यांनी म्हटलं की आम्ही हे गोव्यातील चितारांकडूनच करून आणलेलं आहे. म्हणजे बघा, तो आपल्याला माहिती नाही पण तिथपर्यंत गेलेला आहे आणि ते सुद्धा चितारे मूळ आपले गोमंतकेच होते. म्हणजे अशा तऱ्हेचं एक वेगळं कलात्मक असं विश्व त्याच्या माध्यमातून उलगडत जातं. म्हणजे कोणते, तो एक पाळणं घ्या, म्हणजे बोलायला गेलं पाळणी जुनी आपली लाकडाची पाळणी बघा, ती पाळणी साधी अशी कोणी केलेली होती का, की त्याला सुद्धा वेगवेगळं कलात्मकता कौशल्य त्यालाही सुद्धा चिकटून होते. लहान मुलाचा जन्म झाला, त्याला जर भरवायचं असेल तर तो साधा घास कधीच नव्हता, तो काऊचिऊचा घास असायचा, हम्माला बोलावणं असायचं, येते 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 नाजरे मोरा, मामाला घरात का कोण घाली चारा, चारा खा पाणी पी भुरने मोरा. म्हणजे ही कलात्मकता, ही गेयता माणसाच्या जीवनाला आनंद देणारी होती. आणि म्हणूनच मानवी जीवन हे लोककला म्हणजेच जीवनकला यांच्याशी निगडीत होते. माणूस जगत असायचा तो या कलेमध्येच जगत असायचा, तो कालचा माणूस होता. आणि म्हणून पहाडासारखी संकटं त्यांनी हसत हसत झेलली, कारण वेदनांचं गाणं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या या कलामध्ये होतं. साधा एखाद्याचा मृत्यू झाला आणि घरामध्ये जर आपण ते दुःखदायी प्रसंग अनुभवण्यासाठी गेलो तर त्या मालाने ज्या रडायच्या त्या रडण्याची गेयता तुम्ही अनुभवा. ती वेदना होती खरी, परंतु त्या वेदनेला सुद्धा गाणं म्हणून सजायचं सामर्थ्य या मालिनींकडे होतं. म्हणजे हा सगळा प्रवास जर आपण बघितला तर खूप थक्क करणारा प्रवास होता. एखाद्या जुन्या जाणत्या महिलेला जर विचारलं काही असं विचारलं तर ते कधीच, आता इथं सरोजिनीने आपल्या आजीविषयी सांगितलं, अनुभवाचं भंडार होतं ते. तिला जर सांगितलं का माझ्या आळवा कितकी खास आहे ते माका खबर असा नो, सरळ ते कधी बोलत नव्हती, परंतु या वाक्यातून ती बोलायची. नवऱ्याचं नाव सरळ सरळ घेणं तिला कधी जमलं नाही, म्हणून त्या नावाला सुद्धा तिनं वेगळ्या आडवळणाने घेताना दिसते. म्हणजे कोडी असू दे, हुमाणी असू दे, किंवा आणखी नवऱ्याचं नाव घेणं असू दे, लग्नाची गीतं असू दे, हे सगळं काय आहे तर तिच्या मनातील ते उमाळे आहेत. तिनं लग्न समारंभ गद्य माध्यमातून अनुभवला नाही तर त्याला सुद्धा पद्यरूप दिलेलं आहे. कारण गाण्यामुळे असं असतं की गाणं आपलं श्रम कमी करतं, आपल्याला खूप शांतता आपल्या मनाला देते. हे सगळं आजपर्यंत आपल्याकडे प्रवाहीपणाने आलेले आहे. हे प्रवाहीपणाने का आलेलं होतं, तर तो कालखंड असा होता की मनोरंजनाची साधनं आपल्याकडे नव्हती, त्यामुळे धालो मांडव जर गजबजून उठला तर घरामधील सगळीच्या सगळी माणसं तिथं जायची, घरामध्ये कोणीही राहत नसायचे. आपोआपच जुनी जाणती माणसं जेव्हा मांडावरती धालो खेळायची, लहान मुलांच्या ओठावरती ती सुद्धा गाणी रुजायची. आणि म्हणून हा प्रवाह असा असा पुढे पुढे चालला होता आणि त्यामुळे आपल्या परंपरा ह्या टिकून राहिल्या. आज ज्या कालखंडामध्ये आपण वावरत आहोत तो कालखंड आधुनिक विज्ञानाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे, सगळ्याकडेच जग आपल्या मुठीमध्ये आलेलं आहे, परंतु माणूस या लोककलेपासून दूर होत आहे का? मनोरंजनाचं साधन म्हणून आपण ते बघतो, परंतु हेच साधन आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला आनंद देण्यासाठी हवं आहे हा विचार करताना कुठेतरी आपण कसरत आहोत असं दिसतो. नाहीतर मला असंही म्हणता येऊ शकतं, आज जीवनशैली बदललेली आहे, वेगवान जगणं झालेलं आहे, त्यामुळे धकाधकीच्या या सगळ्यामध्ये असं काहीतरी अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळच नसावा हाही विचार होतो. आणि म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणजे शिक्षक या नात्याने सुद्धा जेव्हा मी विचार करते तेव्हा बऱ्याच वेळा जर समजा धालो उत्सव सुरू असेल, शिगमोत्सव सुरू असेल आणि त्याच वेळेला आपल्या नेमक्या परीक्षा असतात, 10वीच्या 12वीच्या परीक्षा असतात, जरी परीक्षांना काही दिवसांचा अवधी असला तरी सुद्धा मला बऱ्याच ठिकाणाहून सतत ऐकू येतं, नाही त्याला कशाला आणलं नाही, 12वीत मुलगा आहे, 12वीत मुलगी आहे, 10वीत आहे. परंतु ह्या लोककला मांडावरती जाणून जेव्हा आपण नव्या पिढीला दाखवू तेव्हा ही कला जी आज आहे ती प्रवाहीपणे पुढच्या पिढीला कळू शकते आणि ते करण्याचं सामर्थ्य आज आमच्या पिढीनं करायला हवं. कारण तो कालखंड होता, तो कालखंड वेगळा होता, आज वेगळा कालखंड आहे. तर सरांनी जसं मगाशी म्हटलंय की खूप बदल होतं, रणमाले पूर्वी कसं होतं आणि आता पखवाज तिथं आलेला आहे, मग हा जर बदल आपल्याला नको असेल तर एक
आम्ही जे सुजाण आहोत, जे अभ्यासक आहेत, ज्यांना जे कळतं आणि गावातील जे लोककलाकार वगैरे आहेत त्यांची काही जबाबदारी आहे. आज आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, मोबाईल तर हाता हातामध्ये आहे, आणि जेव्हा असे काही कार्यक्रम सभोवताली होताना दिसतात तेव्हा आपण त्याचे व्हिडिओ शूटिंग करतो, ते स्टेटसवरती अपलोड करतो, म्हणजे हे सगळं काही क्षणाकरता असतं. परंतु याचा जर आपण वेगळा विचार केला तर म्हणजे गावागावातील लोककला किती श्रीमंत होती, किती श्रीमंत पूर्वी होती आणि आता ती कशी लुप्त पावत चाललेली आहे, हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याकडे तो एक ते एक भान असायला की हे आपण आपल्या गावापुरतं तरी आपण डॉक्युमेंटेशन करून ठेवू शकतो ना. मग ते इंस्टाग्रामवरती असू दे, एखादी फेसबुक पेज असू दे, पुस्तकांच्या माध्यमातून असू दे, सीडीच्या माध्यमातून, बँड्रॉच्या माध्यमातून, आपल्या गावामध्ये आत्ता जी जाणती माणसं आहेत तर मग जबाबदार व्यक्तिमत्वाने हे सगळं त्या जाणत्या व्यक्तींकडे बसून त्याचं जर डॉक्युमेंटेशन केलं तर आपल्या गावाची ही जी एक ठळक खूण आहे ती कायमस्वरूपी प्रवाहित राहू शकते. कारण आत्ता जी पिढी आपल्यामध्ये आहे ती पिढी आणखी एक 5 वर्षानंतर आपल्याला सापडेलच असं नाही सांगता येईल. मग आपली ही नैतिकता जी आहे ती वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढं जावंच लागतं. मी काही वर्षापूर्वी आसाममध्ये गेलेले होते. आसामचा बिहू हा जो लोकनृत्य प्रकार आहे तो लोकनृत्य प्रकार आणि आपल्या गोव्यामध्ये गोव्याच्या खेडेपणामध्ये असणारा धालो उत्सव जो आहे याच्यामध्ये बरेचसे साम आहे. परंतु जेव्हा लोकोत्सवाच्या माध्यमातून आम्ही बिहू बघतो तेव्हा बिहू हे लोकनृत्य कितीतरी उंचीवर गेलेलं असतं. कारण काय, तिथं गेल्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं तर बिहू लोकनृत्य शिकण्यासाठी तिथं घराघरातील प्रत्येक व्यक्तिमत्व जे आहे ते स्वतःहून पुढे येतं. मग ते डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, केवढाही मोठा ऑफिसर असू दे, म्हणजे त्यांचा बिहू होण्यापूर्वी ते प्रशिक्षण देतात, आपल्या सगळ्या गावातील लोकांना प्रशिक्षण देतात आणि प्रशिक्षित होऊन ते बिहू सादर करतात. परंतु आपल्या इथं ही उणीव आहे. आपल्याला झालं जर असेल तर आपण मुलांना म्हणतो की त्यांच्या परीक्षा आहेत, त्यांनी नको जायला, आणि मुलांना सुद्धा असाइनमेंटच्या माध्यमातून जेव्हा असे विषय दिले जातात तेव्हा सरळ गुगलकडे आपण जातो. शेजारी किंवा घरामध्ये आपली आजी असेल किंवा एखादा लोककलाकार असेल तर तरीसुद्धा त्यांच्याकडे न बसता गुगलच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळी चुकीच्या माहिती ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात. म्हणून आपलीही जबाबदारी असेल की आत्ता ही जी वेगवेगळी यंत्र आलेली आहेत त्या यंत्राच्या माध्यमातून मुलांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज करणं, व्हिडिओ फिल्म करणं किंवा PPTच्या माध्यमातून सुद्धा हे सगळं आपण टिकवून ठेवू शकतं. म्हणजे खूप वेगवेगळ्या लोककला आहेत. धालोचा एकच विचार जर केला तर धालो मांडामध्ये शेवटच्या रात्री खेळ होतात. त्या खेळामध्ये कोणतं दृश्य आपल्याला दिसतं, तिथं केळींचा म्हणून खेळ होतो. आता केळी कशा आहेत, केळी ह्या मानवीच्या जीवाच्या अगदी जवळच्या आहेत केळी. मग केळीची तुलना ते एका सवाशल्या स्त्रीशीही करते. मग ही केळ त्यांच्या त्या खेळामध्ये येते. कुकुडसो, जो घुडामध्ये कोंबडी असतं त्या कोंबड्यांना कुकुडसो म्हणून एक जीव, अगदी निरुप्रदी जीव असतो तो, कंटाळा येतो तो. परंतु त्या कुकुडशाला सुद्धा या स्त्रियांनी धालोमधून अजरामर केलेले आहे. कोंबडी त्यांच्या ठिकाणी असतात. मोराचं गाणं आहे आता लक्ष्मीबाई मोरूला म्हणण्यासाठी अजूनही त्यांचा मोरूला तर अगदी अजरामरच झालेला आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी तो मोरूला सादर करतो परंतु त्या जशा मोरूला सादर करतात तसा मोरूला अजूनपर्यंत आम्ही तरी अनुभवलेला नाही. सर्वांना मोरूला आहे, म्हणजे हे सगळे मोर असू दे, कोंबडी असू दे, कुत्री असू दे, किंवा हे सगळे म्हणजे बाकीचे पक्षी असू दे, प्राणी असू दे, दारातले मिरवेल असू दे, आंब्याला आलेला मोहर असू दे, हे त्या त्या वेळी त्या त्या मालदिने आपल्या लोकगीतातून अजरामर केलेले आहे. कोणत्याही शाळेमध्ये न जाता, कोणत्याही विद्यापीठामध्ये न जाता हे कशासाठी जमलं त्यांना, तर त्यांचं आयुष्य या कलेमध्ये गेलेलं आहे. मुद्दामहून त्यांनी काही निर्माण केलेलं नाही आहे तर त्यांची काव्यात्मकता, ती लय जी होती, ती गेयता जी आहे ती अगदी पूर्णपणे त्यांच्या आतमध्ये भिनून गेलेली होती आणि म्हणून त्यांनी आपल्या वेदनेला शब्दरूप दिलेलं होतं. म्हणून ही लोककला जी आहे ती लोककला आपल्या ठिकाणी सगळ्याच माध्यमातून, आपण साधं पानावर सुद्धा म्हणजे पाटावर बसून पान समोर वाढलं की ते असंच वाटतं का मने त्या पानाभोवती रांगोळी घालायला हवी, हा आपला संस्कार असायचा. ताटामधलं अन्न जे आहे ते सगळं पुसून जेवता का मने तर थोडंसं अन्न हे ताटामध्ये असायला हवं. जेवण्यापूर्वी थोडंसं एखादा अन्नाचा कण हा ताटाबाहेर ठेवायला हवा. तर तो कोणासाठी, मुंग्यांना असेल, बाकी कोणाला असेल, काही चांगलं गोडाधोडाचं केलं तर थोडासा भाग हा बाहेरच्या कुत्र्या मांजरांसाठीही असायला हवा. हे सगळे संस्कार होते आणि हे संस्कार या लोककलेतून आलेले होते.
श्रावण महिना असेल तर अनेक ग्रंथांचे पारायण व्हायचे, मुलांच्या कानावरती पडायचे. हे सगळं आज लुप्त झालेलं आहे. असं नाही की आम्ही ते परत सुरू करू शकत नाही. इच्छा असली तर ह्या गोष्टी आपणही आज परत सुरू करू शकतो. त्या निमित्ताने आपणही एकत्र देऊ शकतो आणि असं केलं तरच हे सगळं प्रवाहीपणाने पुढे जाईल. कारण प्रत्येक जुनी गोष्ट ही चांगली आहेच असेलच हे नाही सांगता येत. परंतु जुन्यामध्ये जो काही चांगलेपणाचा दुवा आहे तो आज जर आपण अंगीकारला तर ही जी कला जी आहे ती प्रवाहीपणे पुढे जाताना दिसते. त्यातलं सासलेपण जे आहे, त्याच्यातील गढूळता जी आहे, त्याच्यातील अश्लीलता जी आहे, ती आपण बाजूला काढू शकतो. कारण शेवटी जीवन असू दे, कला असू दे, जे प्रवाही असतं ते जिवंत असतं. ते एकदा साचलं, त्याचं डबकं झालं की त्याच्यावरती शेवाळ साचतं. म्हणून पूर्वीची लोककला आत्ता जशी आहे तशीच टिकू शकत नाही. त्याच्यामध्ये बदल हे होणारच, कारण तो प्रवाह आहे. परंतु तो बदल होत असताना आपण कुठेही त्याचा आत्मा हरवू देता कामा नये हा विचार करणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान घेऊन आपण ते टिकवून ठेवणं हेही आपली नैतिक जबाबदारी आहे असं म्हणतात. आणि आहेच वास्तव ते की आपली लोकसंस्कृती असेल किंवा मानवी संस्कृती जी आहे ती संस्कृती नदीकाठानं विकसित झालेली आहे. कारण माणूस रानावनामध्ये भटकणारा, काही त्याला माहिती नव्हतं. शेतीचा शोध, अग्नीचा शोध लागला आणि तो नदीच्या काठावर वस्ती करून राहू लागला. आणि नदीकाठाने ही लोक आपली सगळी संस्कृती विकसित झाली. आज माऊसला बघितलं तर तिथं प्रस्तर रेखाचित्र आहेत. या ठिकाणी मासवडे गावाचा उल्लेख वेळसाच्या मंदिर परिसरामध्ये जे विजय दुर्गाच्या कालखंडातील विक्रमा आपल्या कालखंडामध्ये जे शिलालेख सापडलेले होते त्या शिलालेखामध्ये या गावाचा उल्लेख आहे. इथले झरे जर बघितले तर औषधी गुणधर्माने युक्त असलेले झरे आहेत. मगाशी सरांनी मिरचेविषयी सांगितलेलं आहे. हे सगळं एक वेगळेपण आहे. हा सगळं वेगळेपणा टिकून ठेवायचा असेल तर ह्या लोककला जिवंत ठेवायला हव्यात. आणि ह्या लोककलेच्या माध्यमातून आपली जीवन जगण्याची रीती जी आहे, ती जीवन जगण्याची पद्धती जी आहे तीही जिवंत राहील. शिवणकला असू दे, पाककला असू दे, कितीतरी कला आहेत. आणि या कलेच्या माध्यमातून हा प्रवाह आपण टिकवणं ही काळाची गरज आहे. खूप वेळ झालेला आहे हे मलाही कळतंय, परंतु हा विषय खूप मोठा आहे. थोडक्यात हा विषय इथं मांडलेला आहे आणि खूप वेगळा असा विषय या कलामंचाने इथं घेतलेला आहे. आणि खरं तर एक वेगळाच कार्यक्रम या विषयासाठी हवा आहे, जेणेकरून विचारमंथन होऊ शकेल. आणि आज वेळ गेलेली नाही असंच मी सांगेन. अजूनही आपण जागे झालो तर निदान आपापल्या गावाची आपण जर जबाबदारी स्वीकारली तर हे सगळं साध्य होऊ शकेल. आणि जर आपण विचार केला तर निश्चितपणे हे साध्य होऊ शकेल. मला इथे संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. देव बरे करो पौर्णिमेवर. खरं म्हटलं पौर्णिमा ज्यांना उलयता त्यांना ते ऐकत राहावं असे दिसतं, कारण ते तकलेंच्यान उलयना, ते बोंबलेच्या देठांतल्यान उलयता. हो फरक असा. आम्ही तकलेंच्यान खूप व्याख्याते जे असतात ते तकलेंच्यान उलयतात, विचार करून उलयतात. पण ते जे उलयतात किंवा राजन जे उलयता ते बोंबलेच्या देठांच्यान उलयतात. हो फरक असता आमच्या भितर. आणि म्हणून ताजे जे 10 मिनिटांचे म्हाका दिसता थोडे वाढलं आसतले ते जे व्याख्यान झालें ते आमकां खूब भावलां. ताणें आपल्या व्याख्यानांतल्यान खूब म्हत्वाचे मुद्दे कांय मांडलेले आसात, ताचो हांव परत उल्लेख करिना. पण आमकां जर आमचो लोकवेद टिकोवन दवरपाचो आसत जाल्यार आमी आमच्या भुरग्यां मेरेन तो पावोवपाची गरज आसा. ताणें एक उल्लेख केलो, म्हाका खूब म्हत्वाचो उल्लेख दिसता की म्हजी चली किंवा म्हजी चली 10वी आसा किंवा म्हजी चली 12वीक आसा म्हणून हांव तिका 10च्या मानार व्हरना. हुस्को कोणान आवय ते भुरगीं शिकना शिकता 90% 92% केन्ना केन्ना 95% सुद्दां मार्क घेता, कदाचित 98% घेता आसतले. इतल्या हुशार भुरग्याक आई भियेता मानार व्हरपाक, कित्याक परिक्षेचे ताचो परिणाम जातलो. म्हजे बाय खंय तरी 1-2 मार्क कमी घेतले. म्हाका सांगात 1-2 मार्क कमी घेतले म्हणून कितें जातलें? ताका जर ह्या 10च्या मानाचेर वचून भरपूर शिक्षण मेळटा
कारण लोकवेद हे शिक्षणाचे एक माध्यम, आम्ही त्या माध्यमातल्यानच त्याका पैस वाटतात, खरीच गरज असं काय की नाही. आणि आम्ही जो भुरग्यांचो हुस्को करतात खास करून अभ्यासा खातीर, तो हुस्को भुरग्यांचो असता का स्वतः आवयचो आणि बापायचो असता? माझ्या भुरग्यांक 95% मार्क घेऊंक जाय, त्याच्या भुरग्यांक मातशें कमी घेऊंक जाय, त्याच्या भुरग्यांक आनीक मातशें कमी घेऊंक जाय, आणि म्हजे बाय किंवा म्हजो बाप सदांच वयर येऊंक जाय, हो जो विचार आम्ही आमच्या मदीं थोडोसो रुजोवंक लागल्यात, तो म्हाका दिसता संस्काराच्या दृश्टीन विघातक आसा. हाचेर आमी विचार करपाची गरज आसा. आणि म्हाका दिसता तोच मुद्दो पौर्णिमा बायन मुखार व्हेल्लो आसा. खूप काळ जाला गेस्ट सगळीं सगळे पाविल्ले आसा, कलाकार राविल्ले आसा. हांव हांगासर थांबयतां. तुमी सगळ्यांनी खूप बरे तरेन हो विषय फुडें व्हरपाचो यत्न केलो. पौर्णिमा बायन जशें म्हटलां की हो विषय 5-10 मिनटांनी जावपाचो ना. हांवेंनूय एकदां म्हटलें की प्रत्येकाक जर 45 मिनटां मेळिल्लीं जाल्यार चड बरें जाता आसलें, पूण आमचे कडेन वेळ नासता. पण परतून एकदां केन्ना तरी अशाच एका व्यासपीठाचेर मेळुया, जेणे करून लोकवेदाचेर बरी चर्चा जातली आणि लोकवेद आमच्या भुरग्यां मेरेन पावून तो तिगोवन उरचो ह्या खातीर प्रयत्न करूया. ताणें आनी एक महत्वाचो मुद्दो मांडलो की आयज आमचे कडेन वेगवेगळीं माध्यमां आसात, आधुनीक माध्यमां आसात, युट्यूबाचेर आनी इंस्टाग्रामाचेर आनी कितें कितेंचेर घालून ताचें आमी संवर्धन करूंक शकता. तें संवर्धन जावपाची गरज आसा, कारण प्रत्येक गांवचो धालो जो आसता तो धालो वेगळो आसता. प्रत्येक गांवच्या भुरग्यांनी जर ते भुरगे शिक्षित आसत, हांव सुशिक्षीत अशें म्हणना, शिक्षीत आसत आनी ताका त्या माध्यमांतले बरें कितें कळटा, ज्ञान आसा, जाल्यार तांच्यांनी तें डॉक्युमेंटेशन करपाची गरज आसा. तें भुरग्यांनी चलयांनीच करूंक जाय म्हण ना, चल्यांच्यान सुद्दां करपाक जाता. पूण हो प्रयत्न जावंक जाय, आनी होच प्रयत्न जालो जाल्यार आमी फाल्यां खातीर जो धालो राखून दवरतले, फाल्यां खातीर ज्यो फुगड्यो राखून दवरतले, फाल्यां खातीर रणमाले राखून दवरतले, फाल्यां खातीर माळेगान राखून दवरतले. कितल्या जाणांक माळेगान खबर आसा? खबर ना. माळेगान म्हणून आमचो एक लोककला प्रकार आसा, जो कोणाकच अजून खबर नासतरी ताजेर खूप विचार जावपाची गरज आसा. अशें जें डॉक्युमेंटेशन आसा तें डॉक्युमेंटेशन करपाची गरज आसा. शांतादुर्गा कलामंचान आमकां हांगासर मुजत आपयली आणि आमचे विचार हांगासर मांडपाची संद दिली, देखून तांकां तांच्या जाळवणदारांक सगळे समिती मना काजांच्यान देव बरें करूं म्हणटा.